बी ए सर्वदेसर कोऑर्डिनेटर आणि पर्यवेक्षिका डॉक्टर व्ही सी पाटील मॅडम आपल्या दुसऱ्या पर्यवेक्षिका डॉक्टर एस एस वाडीकर मॅडम ई टी विभागाच्या कॉर्डिनेटर प्राध्यापिका कविता जाधव मॅडम जेई विभागाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक रवीकुमार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावे आगतम स्वागतम सुस्वागतम दयानंद विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी पालक मेळावा दोन हजार चोवीस साठी सभागृहात उपस्थित असलेले सर्व पालक मान्यवर यशवंत विद्यार्थी पत्रकार मंडळी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच दयानंद विद्या महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आजचा हा खूप आनंदाचा असा क्षण आहे आपल्या सर्वांच्या जीवनामधला कारण तुमचा जो पाल्या आहे जीवनाच्या एका मोठ्या अशा वळणावर आहे आणि त्या वळणावर आल्यानंतर उद्यापासून त्यांचं कॉलेज चालू होणार आहे नेमकं कशा पद्धतीचं इथलं व्यवस्थापन पद्धती आहे काय कार्यपद्धती आहे याविषयीची थोडक्यात माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे हा विद्यार्थी पालक मोळावा आता सर्वप्रथम आपल्या आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनासाठी त्यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सिद्धेश्वर बेलाळे सर बी ए सर सी ई टी नीट जे विभागाच्या समन्वयक ज्योत देवते समतेची ज्योत तेवते त्यागाची ज्योत देवते क्रांतीची अन्न समर्पणाची या ज्योतीने एकच संदेश दिला आहे स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं हे माते सरस्वती तुझ्या आशीर्वादाने आम्हा सर्वांचे भाग्य उजळू दे अशी काहीशी प्रार्थना आपण सरस्वती चरणी करूया सरस्वती पूजनानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी प्रस्थान करावे मित्रांनो भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने केली जाते आणि याच परि परंपरेला अनुसरून आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यातूनच पालक प्रतिनिधी म्हणून मी सरोज शिरीष गेवारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे मॅडम यांच्या कन्येनं दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये जेई बॅच मध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांच्या कन्येला बोर्डामध्ये शंभर टक्के मार्क्स मिळालेले आहेत पालक प्रतिदींना विनंती आपण ही दीप प्रज्वलनामध्ये सहभाग नोंदवा सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानापन व्हावे तत्पूर्वी सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की ज्या पालकामुळे आपण दहावीमध्ये मोठं असं यश मिळवलेलं आहे त्या पालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात आणि यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्याच्या पालकांना सुद्धा विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना शुभाशीर्वाद द्यावेत त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपण भूषवावे अशी विनंती मी डॉक्टर सिद्धेश्वर सर यांना विनंती करतो आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक भाऊसाहेब सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत तर त्यांचा सत्कार करावा सभागृहाला विनंती आहे जोरदार टाळे वाजू आपण तर त्या ठिकाणी यानंतर मी डॉक्टर सिद्धेश्वर सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पालक प्रतिनिधी सरोज शिरीष गेवारे मॅडम यांचा पुष्पजगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकातून यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक भाऊसाहेब सर्वदेसर यांना विनंती करतो पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता आणि नमस्कार <laughs> सर्वांना दयानंद विज्ञान महाविद्यालयात अकरावी विज्ञानासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांचे आम्ही दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा उपप्राचार्य या नाथ्याने दयानंद शिक्षण संस्थेतर्फे आणि दयानंद विज्ञान महाविद्यालयातर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आणि आपण सर्वांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आपलं उज्ज्वल भविष्य निश्चितपणे चांगलं करण्यासाठी आपण चांगला निर्णय घेतला त्याबद्दल पण मी तुमचं अभिनंदन करतो आज आमच्याकडून थोडासा एक ह्या कार्यक्रमासाठी उशीर झालेला आहे थोडंसं आमचा अंदाज की आज सुट्टीचा दिवस नाही आहे आणि मग त्यामुळं पालक कदाचित कमी येतील आणि त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलं होतं पण ऐनवेळी आपल्या पाल्याचा भविष्याचा विचार करून सर्व पालकांनी आवर्जून उपस्थिती इथं दर्शवलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला ह्या कार्यक्रमाबद्दल दहा मिनिट म्हणा किंवा एक अर्धा तास आपल्याला लेट झालेला आहे आम्ही ठरवलं तर दीड वाजता चालू करायचा तो दोन वाजता चालू होत आहे पण तरी पण आपण अतिशय व्यवस्थितपणे आपल्या आजच्या कार्यक्रमाचं कार्यभार जो आहे तो सांगणार आहोत सर्वात प्रथम आपण सायन्सला प्रवेश घेतला आणि मग अकरावीला सायन्सला प्रवेश घेतल्यावर बऱ्याच पालकांचं विद्यार्थ्यांचं दहावीतल्या सरांनी नववीतल्या शाळेतल्या सरांनी काय सांगितलं याच्यावर अवलंबून असतं की सायन्समध्ये काय घ्यायचं आ आपण त्यात सीई टी घ्यायचं का नीट घ्यायचं का जेई घ्यायचं तर अनेक पालकांना ह्याच्यातली माहिती असते ज्याच्यात घरामध्ये कोणीतरी अकरावी बारावी शिकत आहे किंवा शिकून गेलेला आहे ज्याचा मोठा भाऊ मोठी बहीण हे शिकलेले आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात पण ज्यांचा हा मुलगाच पहिला आहे पहिलाच शिकतोय आणि शिक्षण क्षेत्रातही जास्त संबंध नाही अशा पालकांनी काळजी घ्यायला पाहिजे की पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय आणि चांगली चौकशी केल्याशिवाय आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बाबा आपल्याकडून काय अपेक्षित आहे मुलाकडून काय अपेक्षित आहे मुलाला नव्वद टक्के मार्क पडले पंच्याण्णव टक्के मार्क पडले आपल्याला वाटतं की आता आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या गेवारे मॅडम पालक प्रतिनिधी म्हणून आहेत त्यांच्या मुलीला शंभर टक्के मार्क्स आहेत आणि त्या जेईला प्रवेश घेतलेल्या आहेत तर मग जेई काय असतं सीई टी काय असतं नीट काय असतं तर भारतातल्या अतिशय चांगल्या महाविद्यालयात इंजिनिअरिंग कॉलेजच्या म्हणजे आय आय टी कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी आपण जेई ही परीक्षा द्यावी लागते जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन त्याच्यामध्ये मेन्स परीक्षा असते आणि त्यानंतर ॲडव्हान्स परीक्षा असते आणि त्यातून महाराष्ट्र भारतातल्या सगळ्या आय आय टी कॉलेजला इंजिनिअरिंग करण्यासाठी आपल्याला योग येतो किंवा आपल्याला प्रवेश मिळू शकतो तर त्यासाठी आपण जेईला प्रवेश घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला भारतातल्या कुठल्याही मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस बी डी एस बी यू एम एस बी व्ही एस सी बी फार्मसी या सगळ्या कोर्सेसला बारावीनंतर प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला नीट ही परीक्षा द्यावी लागते आणि त्या नीट परीक्षेबद्दलची माहिती आमचे सहकारी सांगणार आहेत त्याचबरोबर आपल्याला जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल तर सीई टी परीक्षा द्यावी लागते आणि त्या सीई टी परीक्षेची सुद्धा माहिती आमचे सीई टीचे कॉर्डिनेटर सांगणार आहेत मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही आपण अकरावीत प्रवेश घेतलात आणि मग प्रवेश घेतल्यावर कॉलेज कसं चालणार आहे आमच्या कॉलेजकडून आम्ही काय काय करू शकतो काय काय देऊ शकतो किंवा देतो आणि आत्तापर्यंतचा निकालाचा इतिहास कसा आहे ह्याबद्दल आपण दोन मिनटं मी सांगणार आहे प्रास्ताविकपर तर महाविद्यालयात सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे दहावीपर्यंतचं शिक्षण हे साधारणतः मूलभूत फंडामेंटल एज्युकेशन म्हणून वापरलं जातं त्याच्या आधारे सध्या मला वाटतं आय टी आय आणि पॉलिटेक्निकल ह्या दोन कोर्सेसला प्रवेश आहे काही ठिकाणी नोकरीसुद्धा द्यावी लागते पण त्यासाठी परीक्षा द्यावी लागते स्पर्धा परीक्षा द्यावी लागते बाकी सगळ्या कोर्सेससाठी प्रवेश हे बारावीच्या मार्कावर आहेत आणि बारावीच्या बोर्डाच्या मार्कापेक्षा सीई टी नीट जेई अशा परीक्षेवर आहेत तर त्यासाठी त्याची तयारी अतिशय उत्कृष्टपणे आमच्या महाविद्यालयात करून घेतली जाते त्यासाठी सकाळी नऊ ते बारा महाविद्यालयाचे तीन तास बारा ते एक जेवण्याची वेळ असते आणि एक ते चार या तीन तासात पण आम्ही विद्यार्थ्याचे पिरियड घेतो आणि चार ते पाच विद्यार्थ्यांना जर काही शंका असतील म्हणजे दिवसभरात काय जे शिकवलं ते समजलं नसेल तर त्यासाठी डी एस पी म्हणजे डाऊट सॉल्व्हिंग स्टेश सेक्शन म्हणून एक प्रोग्राम असतो सर्व महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक तिथे येऊन बसतात आणि समोर खुर्च्या आणि टेबल टाकून मुलं बसतात त्यांना जे काही समजलं नाही ते सगळं ते विचारून घेतात अभ्यास कसा करावा अभ्यास कोणत्या प्रकारचा करावा लागतं आहे कोणती पुस्तकं वापरावीत ह्या सगळ्या मनातल्या शंका मुलं तिथं सोडवून घेतात तर आपण सर्व पालकांनी एकच काळजी घेतली पाहिजे की विद्यार्थी आपला कायम नियमितपणे वर्गात बसतो का कारण सहा तास कॉलेज आहे एक तास डी एस पी आहे सात तास आहेत त्या सहा सात तासानंतर विद्यार्थी अभ्यासाला भरपूर वेळ मिळू शकतो तर त्यासाठी सगळ्या पालकांनी काळजी घेतली पाहिजे की आपला विद्यार्थी किंवा आपला मूल हे निश्चितपणे पिरियड करतो का अभ्यास करतो का त्याचे मित्र कोण आहेत या सगळ्यांची काळजी दररोज घेतली पाहिजे चार आठ दिवसाला पंधरा दिवसाला विद्यार्थ्याचं मी सगळ्या पालकासाठी सांगत नाही आहे पण काही विद्यार्थ्याच्या बाबतीत आमच्याकडे आम्ही दोन वर्ष मागच्या तीस वर्षापासून अनुभव घेतो काही पालक म्हणतात की आमचा वि मुलगा असा नाहीच असं करू शकत नाही खोटं कधी बोललाच नाही जन्मल्यापासून बोलला नाही पण मी सांगतो जर तो दहावीपर्यंत खोटं बोलला नसेल तर शंभर टक्के तो अकरावी बारावीत खोटं बोलेल चुकीचं तुम्हाला काहीतरी माहिती सांगेल त्यामुळं तुम्ही सर्वांनी खात्री करून घेणं आवश्यक आहे तर जे पालक ह्याच्यातून गेलेत म्हणजे ज्याच्या घरी अगोदर अकरावी बारायला कोणीला कोणी शिकले त्यांना हे माहिती आहे की दहावीपर्यंत जसं होतं पोरग तसं अकरावी बारावीत नाही त्याला दोन कारणं आहेत एक कारण म्हणजे शारीरिक विकास किंवा वाढ शरीरामध्ये वेगवेगळे बदल झालेले असतात आणि मोठं जग बघायला मिळालेलं असते आता ते पहिली ते दहावी कुणी दहा वर्षे एका शाळेत असते कुणी पाचवी ते दहावी सहा वर्षे एका शाळेत असते कुणी आठवी नववी दहावी एका शाळेत असते छोटंसं जग असते आता जग खूप मोठं झालं आहे ह्या दयानंदच्या कॅम्पसमध्ये जर प्रवेश केलात तर दयानंद सायन्स आहे आर्ट्स आहे कॉमर्स आहे त्यात अकरावी बारावी बी ए यम ए बी कॉम एम कॉम परत पी एच डी परत सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॉ कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहेत इंटेरियर डेकोरेशनचं कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे हॉस्टेल आहे हे सगळं मिळून साधारणपणे दहा ते पं म्हणजे विद्यार्थी दहा हजाराच्या वर विद्यार्थी आहेत म्हणजे हे दहा हजार लोकवस्तीचं गाव आहे आणि त्या लोकवस्तीत राहताना मुलांना वेगवेगळे वेग काही पाहायला मिळू शकते तर सर्व पालकांनी काळजी घ्यावी की आपल्या विद्यार्थ्याला आपल्याला महाविद्यालयात प्रवेश ज्या कामासाठी मिळाला आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दे आणि त्याच गोष्टीवर तू फोकस हो कारण फोकस होणं जास्त महत्त्वाचं आहे आपण बरेच पालक अभ्यास करतात म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतात पण फोकसडं नसतात आणि अकरावी वारायला थोडंसं वय वाढलेलं आहे थोडंसं मोकळं वातावरण मिळालं असतं कॉलेजचं वातावरण वाटायला आहे आणि मग कदाचित ते ट्रॅकच्या बाहेर जाण्याची शक्यता असते तर सर्वांनी काळजी घ्या की ट्रॅकच्या बाहेर जाणार नाही विद्यार्थी आम्हाला पंधरा दिवसाला येऊन भेटत चला आमच्याकडं दोन सुपरवायझर मॅडम आहेत पाटील मॅडम आणि <coughs> वाडीकर मॅडम म्हणून पर्यवेक्षिका म्हणून आहेत त्याचबरोबर तीन कोऑर्डिनेटर आहेत नीटचं काम बघायला एक कोऑर्डिनेटर आहेत पाटील मॅडम आहेत सीई टीचं कॉर्डिनेटर म्हणून जाधव मॅडम काम करतात जेईचं कॉर्डिनेटर म्हणून किरण आमच्याकडे रवी कुमार सर काम करतात आणि त्यांच्या हाताखाली परत एक एक ॲसिस्टंट कोऑर्डिनेटर आहेत प्रत्येकाला म्हणजे हे पिरियडवर गेले तर ते काम पाहू शकतात आपण आवर्जून भेट देणं आवश्यक आहे मुलांचा नियमितपणे अभ्यासाचा त्याच्या निकालाचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे मुलं थोडंसं सुरुवातीला गांगारल्यासारखे होतात आठ दहा दिवस कारण पन्नास साठ विद्यार्थ्यामध्ये बसायची सवय असते आता एकदम शंभर विद्यार्थी वर्गामध्ये असतात तरी यावर्षी आम्ही कमीत कमी विद्यार्थी बसवायचा प्रयत्न केला आहे सरकारची आपल्याला एकशे वीसची मान्यता असते एका तुकडीमध्ये अकरावी बारावीला पण आम्ही जेईला तर फक्त साठ साठ विद्यार्थ्यांचीच बॅच करतो आणि इकडं सीई टी आणि नीटला शंभर शंभर विद्यार्थ्यांची बॅच केलेली आहे तरी देखील वेगवेगळ्या वेग गावातले वेग वेग वेगवेगळ्या शाळेतले वेगवेगळ्या मीडियमचे सी बी एस सीचे असतील आय सी एस सीचे असतील स्टेट बोर्डाचे असतील ते सगळे एकत्र आलेले असतात वेगवेगळ्या वेग लेवलचे विद्यार्थी एकत्र आलेले असतात आणि म्हणून थोडंसं सुरुवातीच्या काळामध्ये गांगरल्या जर होऊ शकतंय तर कसलीही अडचण आली तर तुम्ही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे इथं बसलेले सगळेजण तुमच्या मदतीसाठी तुमच्या निकालासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी काम करणार आहेत पूर्ण दयानंद शिक्षण संस्था विद्यार्थ्याचं कल्याण हेच संस्थेचं कल्याण असं समजून काम करते कसलीही अडचण असेल तर बिनदिक्कतपणे आमच्याकडे यायचं आहे आणि आपल्या अडचणी सोडून घ्यायच्यात दुसरी गोष्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्म असतो आता कॉलेज उद्यापासून सुरू होणार आहे तुम्हाला सगळ्यांना एस एम एस मिळालेलं आहे तुमचा तुमचा रोल नंबर तुकडी मिळालेली आहे ज्याला एस एम एस मिळाला नसेल त्यांनी कॉलेजमध्ये हे कार्यक्रम झाल्यानंतर येऊन भेटू शकता आणि उद्या परवा आणि तेरवा म्हणजे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तीन दिवस आपण तीनच पिरियड घेणार आहोत म्हणजे सकाळी नऊ ते बाराच कॉलेज असेल थोडंसं मुलांना अंदाज येणं त्यांच्या राहायची व्यवस्था होणं पालकांना थोडंसं वेळ मिळावा मुलाच्या सगळ्या सोयीसुविधा करून देण्यासाठी म्हणून पहिले तीन दिवस आपले तीनच पिरियड होणार आहेत नऊ ते बारा आणि बारानंतर नंतर त्यांना सुट्टी असणार आहे मात्र पुढच्या सोमवारपासून येत्या सोमवारपासून सहा पिरियड नियमितपणे होतील आणि त्या तयारीत विद्यार्थ्यांनी यावेत ह्या पहिल्या तीन दिवसासाठी आम्ही विद्यार्थ्याच्या साधारणपणे गणवेशावर स्ट्रिक्ट नाहीत पण येत्या सोमवारपासून सर्वांनी गणवेश वापरणं घालणं आवश्यक आहे गणवेश घेताना पालकांना विनंती आहे की थोडा मोठ्या साईजचा घ्या दहावीत आता त्याचा फोटो काढून ठेवा आणि बारावीत गेल्यावर त्याचा फोटो काढा बघा किती मुलगा तुमचा मोठा झालेला असतो त्यामुळं दोन वर्ष त्याला सहजपणे घालता येईल असा गणवेश घ्या नाहीतर काय करतात मुलं माझा फाटला मला टाईट व्हायला सर म्हणून काही कारणं सांगतात आणि मुलं मग वेग वेगवेगळे वेग कपडे घालून येतात पॅन्ट वेगळी घालतात शर्ट वेगळा घालतात त्याचं बघून दुसरा विद्यार्थी त्याचा मित्र त्या वर्गातला घालतो मग त्याला का काही म्हणत नाहीत सर मग मलाच का म्हणता असं सुरू होतं आहे म्हणून सर्व पालकांनी काळजी घ्या की आपला मुलगा गणवेशात व्यवस्थितपणे बॅग घेऊन वर घरातून बाहेर पडला पाहिजे घरी आल्यावर त्यालाशी थोडंसं पाच मिनिट दहा मिनिट बोला की आज काय शिकवलं कोणत्या सरांचे पिरियड झाले तुला कोणता विषय आवडला कोणकोणते विषय सहज दररोज एक दोन तीन चार पाच मिनिट म्हणा बोला शक्य नसेल दररोज आठवड्याला एकदा त्याला बोला काय चालू आहे तुझ्या कारण आम्ही दररोज शिकवतो सहा दिवस शिकवल्यानंतर दर रविवारी परीक्षा होते परीक्षा दोनशे मार्काची ई टीची असते सुरुवातीला एक दोन परीक्षा आम्ही शंभर मार्काच्याच घेणार आहोत अकरावीच्या नवीन विद्यार्थ्यासाठी काही इंटिग्रेटेड मुलं आहेत तिथं बसलेले त्यांच्या पालकांना बरच माहिती आहे आणि त्यांचीसुद्धा सुरुवातीला आम्ही परीक्षा शंभर मार्काचीच घेतल्या दोन तीन नंतर दोनशे मार्काची घेतो नीटच्या पण सुरुवातीला आम्ही साडेतीनशे म्हणजे तीनशे साठ मार्काचीच परीक्षा घेतो सातशे वीसपैकी आणि जेईची पण तसंच आम्ही अर्ध्या मार्काची परीक्षा घेतो एक दोन परीक्षा झाल्यानंतर मात्र आम्ही पूर्ण मार्काच्या म्हणजे दोनशे सातशे वीस आणि तीनशे मार्काच्या परीक्षा जेई हे दर रविवारी असतात एक दीड महिन्यानंतर साधारणपणे आम्ही बोर्ड पॅटर्ननं सुद्धा परीक्षा घेतो म्हणजे मुलांना लिहायची प्रॅक्टिस व्हावी हा या उद्देशानं आम्ही तीसुद्धा परीक्षा घेतो आणि ती परीक्षा मुलांना प्रॅक्टिस वाटू नये अकरावीच्या मुलांनी काळजी घ्यावी की अकरावीच्या बोर्ड पॅटर्न परीक्षा महाराष्ट्र शासनानं सांगितलेल्या आहेत पंचवीस मार्काची पहिली टेस्ट घ्या पन्नास मार्काची सहामाही परीक्षा घ्या आणि पंचवीस मार्काची द्वितीय टेस्ट घ्या दीपावळीनंतर शंभर मार्क वार्षे, वार्षे वार्षिक वर्षभराचं कामकाज आणि शंभर मार्काची वार्षिक परीक्षा सत्तर मार्काचं थेअरी आणि तीस मार्काचं प्रॅक्टिकल असं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीला आणि मग सरासरी दोनशेपैकी कि किती मार्क पडले ते अकरावीच्या मार्क्स मेमोवर येतील बरीच मुलं माझ्याकडे येतात सर मला हॉस्टेलला नंबर लागायला पाहिजे कॅटेगरीची मुलं असतात एस सी एस टी एन टी ओबीसी या मुलांना महाराष्ट्र शासन हॉस्टेल देतं त्यावेळेस ते दहावीच्या मार्कावर अकरावीला देतं पण अकरावीच्या मार्कावर बारावीला देतं पालकांना काहीच माहीत नसतंय पोरगा म्हणते काय त्या परीक्षेचा काही संबंध नाही मी सीई टीचा अभ्यास करतो बघा बोर्डाचं काही टेन्शन घेऊ नका पप्पा पण बोर्डाच्या मार्कावर बारावीच्या हॉस्टेलला प्रवेश मिळतो आणि किती मार्क पाहिजेत फक्त अकरावीला पंचावन्न टक्के मार्क पाहिजेत प्रत्येक कॅटेगरीला एस सी असेल एस टी असेल एन टी असेल कमीत कमी ते पडलेले नसते मग आमच्याकडे पोरत येतात की सर अकरावीला मला मार्क कमी पडल्यामुळे हॉस्टेलला नंबर लागणार काय करता येईल तर ही काळजी आताच सगळ्यांनी घ्या ई टीचे नीटचे जेईचे जे, 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 जे दर रविवारच्या परीक्षा आहेत एम सी क्यू टाईप त्याचे मार्क आम्ही तिथं नाही कळू शकत आम्ही बोर्ड पॅटर्न परीक्षेचे मार्कच तिथं कळवतात आणि तेच तुमच्या मार्क्स मेंबर अकरावीच्या येणार आहेत साधारणपणे अकरावीत सव्वीस परीक्षा होतात आणि बारावीत जवळपास पंचेचाळीस परीक्षा होतात सगळ्या मिळून एवढ्या सगळ्या परीक्षा झाल्यावर त्या विद्यार्थ्याला इतका कॉन्फिडन्स येतो की तो, तो सहजपणे गव्हर्नमेंटच्या परीक्षेला सामोरे जातो आणि त्याचा निकाल पण चांगला येतो आपण काळजी घेतली पाहिजे की मुलगा परीक्षा देतोय का प्रत्येक परीक्षेत त्याची काही प्रगती आहे का प्रश्न सुटत नसतील तर तो विचारायला जातो का सरांना सर आणि विद्यार्थी यांच्यामधलं कम्युनिकेशन वाढलं पाहिजे आमच्याकडे किमान परमनंट स्टाफ सध्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ इंग्लिशला पन्नास जण आहोत आम्ही मराठवाड्यात असं कुठंच एक कॉलेज नसेल की जिथं प्युअर सायन्सचं सा कॉलेज आहे आमचं सायन्सचं सा प्युअर कॉलेज आहे मराठवाड्यात कुठंच नाही असं दयानंद सायन्स कॉलेज सेपरेट आहे सगळं सायन्सचं सा। प्राचार्य क्लर्क उपप्राचार्य सुप्राचार्य सगळं आर्ट्स वेगळं कॉमर्स वेगळं लॉ वेगळं असं मराठवाड्यात कुठंच नाही आहे आणि त्यामुळं बाहेरच्या शिकवायला येणाऱ्या हैदराबादच्या असतील उत्तर प्रदेशच्या असतील दिल्लीच्या असतील कोट्याच्या असतील अशा फॅकल्टी साधारणपणे वीस बावीस आहेत जेईला शिकवणाऱ्या आणि दहा पंधरा नीटला शिकवणाऱ्या आहेत म्हणजे एवढा सगळा स्टाफ आपल्याला मार्गदर्शन करायला तयार आहे आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि माझं तर म्हणणं असं आहे की माझा अनुभव सांगतो मी मला जास्त हुशार मुलं आवडत नाहीत आणि माझा अनुभव आहे की जास्त हुशार मुलं रिझल्ट देत नाहीत मला पालकांना खरं वाटतं का नाही पण अकरावी बारावीतला रिझल्ट कोण देत आहे तर साधारण मुलं आमचं सांगितलेलं ऐकणारी मुलं रिझल्ट देतात आमचं सांगितलेलं ऐकणारी म्हणजे मी सांगतो हे कर तेवढंच करावं हो त्यानं शंभर टक्के रिझल्ट येत त्यानं जर काही ओव्हर करायला गेलं की रिझल्ट मिळत नाही असा आमचा चांगला अनुभव आहे आणि शक्यतो रिझल्ट ग्रामीण भागातली मुलं देतात तालुका प्लेसची मुलं देतात म्हणजे कुठली भू परांडा कळम परळी उदगीर अशा खेड्यातल्या शाळेंची मुलं रिझल्ट देतात का बरं असं होतंय आहे आपण म्हणतो तिथं तर स्टेट बोर्ड असतं आहे मराठी मीडियम असतं आहे सेमी इंग्लिश असतं आहे मग ते मुलं कसं काय रिझल्ट तुम्ही कोणत्या मीडियममध्ये शिकलात ह्याला काही महत्त्व नाही तुम्ही दहावीपर्यंत शंभर टक्के मार्क घेतले याचा अर्थ तुम्हाला दहावीतलं सगळं येत आहे असं आपण मानूया मानूया येत नसतं य काय येत नसतंय शंभर टक्के मार्क घेणाऱ्याला जर दहावीच्या सिलेबसवर एन टी एस सी परीक्षा घेऊते तुम्हाला माहिती आहे बऱ्याच पालकांना एन टी एस सी काय असते ते विद्यार्थ्याला तर माहिती आहे त्या परीक्षेत का क्वालिफाय होत नाही मग तुम्ही तुम्हाला परिक्षा परिक्षा मारा तर दहावीचं सगळं येत आहे आणि दहावीच्याच अभ्यासक्रमावरती परीक्षा आहे एवढं कशाला आठवीच्या परीक्षेला मला नव्याण्णव टक्के मार्क आहेत पण आठवीच्या कॉलरशिपला मात्र माझं नाव बी नाही आलेलं का हो असं सिलेबस तर आठवीचाच होता ना म्हणजे कॉलरशिप परीक्षेची लेवल वेगळी असते आणि तुमच्या बोर्ड परीक्षेची लेवल वेगळी असते त्यामुळे बोर्डात शंभर टक्के पडलेत पंच्याण्णव पडलेत नव्याण्णव पडलेत विसरून जावा मी शून्य आहे असं समजा कारण ते तुम्हाला दहावीचे मार्क सांगतात तुम्ही दहावीपर्यंतचा अभ्यास चांगला केला आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन दहावीत अभ्यास केला आहे नववीपर्यंत स्वतः मला एवढे मार्क नाहीत हातवर करा की ज्या मुलाला नववीत जास्त मार्क आहेत आणि दहावीत कमी आहेत हातवर करा कुणी अरे एक तर हातवर करा बिलकुल नाहीत बघा पालक सगळे मंडळी मी काय सांगालो का म्हणजे ज्या मुलाला नववीपर्यंत कधीच एवढे मार्क पडलेले नाहीत त्याला दहावीत पडायलेत याचा अर्थ काय समजायचा आहे म्हणून दहावीचे मार्क विसरून जाऊ द्या दुसरी गोष्ट पडले असतील तर चांगली गोष्ट आहे पण त्याला धरून बसू नका आणि त्याच्यावरून असा अंदाज काढू नका की मला अकरावी बारावी पण आता सहज जमेल नाही तुला दहावीपर्यंत शिकवलं आहे दहावी तुला चांगली मास्टर आहेत अकरावी बारावी तुला शिकवून घ्यावा लागेल एकच सिद्ध झालं आहे की तुझा मेंदू चांगला आहे दहावीला शंभर टक्के मार्क तुझा मेंदू चांगला आहे मेंदूला जे काही देईल आपण खाद्य तो तो चांगल्या प्रकारे पचन करेल हे त्याच्यावरून सिद्ध झालं पण खाद्य तर द्यावं लागेल त्याला वर्गात तर बसावं लागेल तुमची जमीन सुपीक आहे पण काहीतरी पेरलं तर उगवेल उगवलं तर त्याचं उत्पादन होईल उगवायला स... पेरायलाच तयार नाही तुम्ही पेरणं ना म्हणजे ऐकणं वर्गात बसून सिलेबस ऐकून घेणं म्हणजे पेरणं आणि ते महत्त्वाचं आहे तर बरीचशी मुलं आता इथं आपल्याला वाटतंय माझे मुलं तसे नाहीत वगैरे वगैरे तुम्ही पण काळजीपूरक लक्ष ठेवा आमच्याकडून तर आम्ही शंभर टक्के सहकार्य करायचा प्रयत्न करणार आहोत आम्ही असाही प्रयत्न करतो आहे की काही विद्यार्थ्यांनी जनरलला ॲडमिशन घेतलं आहे त्याला मॅथ बी करायचं आहे बायोलॉजी करायचं आहे तर कृपया तरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा की मला कोणतं तरी एक छान जमतं आहे ते करायचं त्यामुळं ते नीटच्या वर्गात बसतील किंवा सीईटीच्या टीच्या वर्गात बसतील काही सीईटीच्या टीच्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मी खूप हुशार आहे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क आहेत मला तर मी जेही करावं विद्यार्थ्याला विद्यार्थ्यालासुद्धा आम्ही आत्ता जेईमध्ये प्रवेश देऊ शकतो तर त्या दोघांनी तशा पद्धतीने विचार करावा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर आय टी हे विषय घेतल्यामुळं तुमच्या इंजिनिअरिंगला तोच विषय मिळतो हे डोक्यातून भ्रम काढून टाका खेडेगावाने कुठे इलेक्ट्रॉनिक्स नाही कॉम्प्युटर नाही मग तिथले मुलं इंजिनिअरिंगला लागत नाहीत का शंभर टक्के लागतात तुमच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ ह्याला एकशे पस्तीस मार्क इंजिनिअरिंगला जाण्यासाठी ओपनच्या मुलाला आणि ओबीसी एसबीसी डब्ल्यू एस सगळ्या मुलांना एकशे वीस मार्क हे बोर्ड परीक्षेला लागतात आणि बाकी नंबर कुठे लागणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजला लागणार आहे का प्रायव्हेट कॉलेजला लागणार आहे ग्रँटेडमध्ये लागणार आहे का कॉम्प्युटरला ला लागणार आहे हे सगळं ठरवतं आहे कोण तुमचं सीई टीचे मार्क बऱ्याच पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात असतं की मी अकरावी बारावीला जर कॉम्प्युटर घेतलं तर शंभर टक्के मी कॉम्प्युटर इंजिनियर होतो हे चूक आहे फक्त तू एक विषय कट करण्यासाठी कॉम्प्युटर घेतलेला आहे शंभर मार्क प्रॅक्टिकलचे आयते मिळते म्हणून घेतलेला आहे त्याच्यातून तुला कॉम्प्युटरला नंबर लागायची खात्री नाही कॉम्प्युटरला नंबर कधी लागेल जर तुझे सीईटीतले टीतले मार्क चांगले असतील बारावीनंतर तर तुला कॉम्प्युटर ब्रँच मिळेल ती सीओ एपीत मिळेल का आयला मिळेल का व्ही आय टीला मिळेल का पी आय सीला मिळेल का अजून कुठल्या कॉलेजला मिळेल हे तुझे बारावीतल्या सीईटीचेच टीचेच मार्क ठरवतील विषय कॉम्प्युटर आहे का इलेक्ट्रॉनिक्स याचं महत्त्व नाही आम्ही ते विषय मेरिटप्रमाणे देतो मुलांना आता अर्ज करायला लावतो आम्ही त्यांच्या त्यांच्या मागणीनुसार तीन दिवसात आम्ही अर्ज भरून घेतो आणि मार्काप्रमाणे त्याला इलेक्ट्रॉनिक्स त्यानं मागितलं असेल एक नंबरला तर इलेक्ट्रॉनिक्स मिळेल मार्क चांगले असतील तर नसतील तर कॉम्प्युटर मिळेल नसेल तर आय टी मिळेल आय टी पण चांगला विषय आहे फक्त तिथं सॅ से, सेकंड लँग्वेज घ्यावा लागते म्हणजे हिंदी किंवा संस्कृत किंवा मराठी ह्या तीन विषयापैकी एक विषय घ्यावाच लागतो आय टी शंभरच मार्काचा आहे पण चांगला विषय आहे ते पण आपण घेऊ शकता तसंच बायोलॉजी ग्रुपमध्ये आहे क्रॉप सायन्स फिशरी सायन्स हे विषयसुद्धा आम्ही मेरिटनं देतो भरपूर मुलांना आम्ही देऊ शकतो साधारणतः आमच्याकडे दोन अडीचशे मुलं क्रॉप क्रॉप सायन्सला फिशरीला दोन अडीचशे घेऊ शकतो आम्ही तर तेसुद्धा मेरिटनच दिले जातात सर्वांनी काळजी घ्या तिथं पण एक क्रॉप प्रोडक्शन नावाचा विषय आहे ज्याला क्रॉप मिळाला नाही फिशरी मिळालं नाही त्यांनी क्रॉप प्रोडक्शन शंभर मार्काचा विषय घ्या संस्कृत हिंदी मराठी हे विषय त्याला पण घ्यायने कंपल्सरी आहे त्या क्रॉपवर फिशरीवर इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटरवर तुमचे नीटचे सीई टीचे जेईचे मार्क्स अवलंबून नाहीत आणि तुमचं ॲडमिशन त्याच्यावर अवलंबून नाही त्यामुळे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी मला हेच हवं आहे बहुतेक कसं असतंय मला जे मिळत नाही ते मला हवं आहे असं वारंवार वाटत असते तसा कुणीही आग्रह धरू नये आम्ही शक्यतो सगळ्यांना मेरिटनं देण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के तुम्हाला ते ते विषय मिळायचा प्रयत्न करतो पण खूपच मार्क कमी असल्यावर हुशार मुलाला टाळायचं आणि आपल्याला प्रवेश द्यायचा हे शक्य होत नाही त्यामुळं आग्रह कमी करा आणि नियमित तास करा नियमित परीक्षा द्या आमचा एक पॅटर्न ठरलेला आहे आम्ही ह्या क्षेत्रात तीस वर्षापासून काम करतोय मी स्वतः एकटा संस्थेला साठ वर्ष झालं संस्थेनं महाराष्ट्रात पहिला सलग पाच वेळेस दिलेला आहे मागच्या सीई टी ज्यावेळेस सुरू झाली सीई टीची परीक्षा दोन हजार साली सुरू झाली त्या वर्षीपासूनचा आम्ही साक्षीदार आहे आज चोवीस वर्ष झालं तर सीई टी तीन वेळेस एकशे शहाण्णवचा आणि एक वेळेस एकशे नव्याण्णव मार्काचा विद्यार्थी दयानंद सायन्स कॉलेजनं दिलेला आहे त्यामुळे आम्हाला अनुभव प्रचंड आहे काहीही अडचण आली की आमच्याकडे या पर्याय शोधू नका बाहेर कुठंतरी त्यामुळं मुलं डिस्टर्ब होतील आणि कुठंच नीटपणे शिकता येणार नाही आणखी काही आपल्याला जर काही अडचणी असतील तर हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिथं डी एस पीत बसणार आहोत आपण सर्वांनी तिथं भेट द्यावी आणि आपल्या अडचणी विचारावात आम्ही सगळ्या तुमच्या अडचणी सोडवायला तत्पर आहोत आपलं यश आपलं भविष्य चांगलं व्हावं हाच एकमेव आमच्या सर्वांचा उद्देश आहे आमचे काही मुलं आता बोलतील ते प्रतिनिधिक स्वरूपात आहेत ते सांगतील त्यांनी काय केलं ते कुठलाही कसलाही क्लास न लावता त्यांनी हे यश मिळवलेलं आहे मी सर्वांना विनंती करतो इथं जे मुलं मनोगत व्यक्त करणार आहेत ते तुम्ही तुमची लाईफ स्टोरी सांगा तुम्ही दहावीला कुठं होतात अकरावीला काय झालं बारावीत काय झालं कसं घाबरलं होतं कसे मार्क पडत नव्हते मग आम्ही ट्युशन लावली नाही तरी मग सरांनी किती मार्क हेच सांगा नवीन काही सांगायची गरज नाही आपण सर्वाने माझं शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद धन्यवाद सर जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून असंच काहीसं सांगणारा महाविद्यालयाची थोडक्यात ओळख करून आपल्या दिलेली आहे आपल्या उपराचार्य सरांनी यानंतर दयानंद विज्ञान म्हणजे गुणवत्तेची खान आणि त्या परंपरेला साजेश असंच यश दोन हजार चोवीसला झालेल्या नीट परीक्षा असेल ई टी परीक्षा असेल बोर्ड परीक्षा असेल ई मेन्स किंवा ॲडव्हान्स परीक्षा असतील असं यश ज्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आता सुरू होतो आहे सर्वप्रथम मी नीट विभागातला जो टॉपर आहे आपल्या इथला बोराडे आर्यन गुणवंत याला सातशे वीसपैकी सहाशे पंच्याहत्तर असे मार्क्स मिळालेले आहेत दयानंद विज्ञान महाविद्यालयातर्फे आर्यनला विनंती आहे किंवा तुझे पालक आले असतील तर त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचे एक भाऊ नीटमध्ये टॉप आलेला आहे आणि दुसरा त्याचा जुळा भाऊ जो आहे तर तो बोर्डमध्ये टॉप आलेला हा एक दुर्मिळ किंवा एक दुग्ध शर्करायोग असं म्हणायला हरकत नाही तर त्या ठिकाणी आर्यनच्या पालकांना विनंती आहे या विद्यार्थ्याला दयानंद विज्ञान महाविद्यालय दैन शिक्षण संस्था अध्यक्ष श्री लक्ष्मी लवणजी राहुटी साहेब आणि सचिव बियानी साहेब यांच्यातर्फे दहा हजार रुपयाचा धनादेश दिला जातोय तर त्या ठिकाणी मी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य परिविक्षिका मॅडम समन्वयक मॅडम सर यांना विनंती करतो सभागृहातील सर्वांना विनंती की जोरदार टाळ्या वाजूयात आपण त्यांच्यासाठी कारण पुढच्या वर्षी म्हणजे दोन वर्षानंतर तुमचा शुद्ध्या पाले या ठिकाणी यावं आणि अशाच पद्धतीचं बक्षीस त्याने स्वीकारावं यासाठी त्यानंतर नीट परीक्षेत महाविद्यालयातून दुसरा आलेला आहे काळे सुशांत प्रशांत त्याला सहाशे अडुसष्ट मार्क मिळालेत दयानंद शिक्षणतर्फे त्याला सात हजार रुपयाचा धनादेश त्याला मिळत आहे बक्षिसरूपामध्ये यावर्षीचा <Zamester> नीट जर पाहायचा असेल तर त्या ठिकाणी दयानंद विज्ञान महाविद्यालय एक हिस्टॉरिक रेकॉर्ड केलेलं आहे दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे सोळा विद्यार्थी सहाशेच्या वर आहेत किंवा सहाशेपेक्षा जास्त गुण त्यांनी नीट परीक्षेमध्ये प्राप्त केलेले आहेत पाचशे पन्नास गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंचवीस आहे पाचशेपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकोणचाळीस आहे त्यानंतर मी तिसरा विद्यार्थी अहेर विकास सोपानराव याला नीट परीक्षेमध्ये सहाशे पासष्ट मार्क पडलेले आहेत आणि दयानंद विज्ञान महाविद्यालयातर्फे दिला जाणारा पाच हजाराचा धनादेश त्यांनी स्वीकारा अशी मी त्याला विनंती करतो अहेर आहे। विकास सोपानराव यानंतर आपण बोलूयात की एम एस टी सीई टी परीक्षेमध्ये जे टॉपर्स आलेले दयानंद विज्ञान महाविद्यालयामधून त्यातला पहिला जो आहे तर त्याला मी आमंत्रित करतोय मंचावर सूर्यवंशी प्रतीक नामदेव याला नाईन्टी <स्थाँगी> नाईन पॉईंट एट फोर सेवन सेवन फोर टू असं पर्सेंटाइल मिळालेलं आहे याला दयानंद विज्ञान महाविद्यालयातर्फे दिला जाणारा दहा दहाचा धनादेश आहे त्याला सुद्धा फर्स्ट प्राईज मिळत आहे जे की दयानंद शिक्षण संस्थेतर्फे त्याला दिलं जात आहे त्यानंतर मी आमंत्रित करतोय एम एस टी सी ई टी टॉपस असलेली पाटील शिवगंगा दादासाहेब पालक आले असतील तर आपण यायचे बेटा पालकांसोबत पाटील शिवगंगा ही द्वितीय आलेली आहे दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये सीई टीमधून तिलासुद्धा नाईंटी नाईन पॉईंट सेवन झिरो झिरो टू वन टू थ्री इतकं पर्सेंटेज मिळालेलं आहे आणि तिला दयानंद शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा सात हजाराचा धनादेश ती स्वीकारते यानंतर मी आमंत्रित करत आहे तिसरा आलेला इंद्राळे हरिओम शिवाजी नाईन्टी नाईन पॉईंट फोर सिक्स टू फोर नाईन सिक्स झिरो इंद्राळे पालक आले असतील तर पालकांनाही विनंती आहे आपण ही मंचावरती यायचंय सीईटीच्या निकालाचा जर आढावा जर घ्यायचा झाला तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की या वर्षी सतरा विद्यार्थी अभोव नाईंटी नाईन पर्सेंटाईल त्यांनी मिळवलेला आहे तर त्या ठिकाणी हर खरंच ही आपल्यासाठी एक अभिमानाची अशी बाब आहे नाइंटी एट पर्संटाईज घेणारे फोर्टी टू स्टुडंट्स आहेत अबोव नाईंटी सेवन पर्सेंटाईज मिळवणारे सिक्स्टी एट स्टुडंट्स आहेत अबोव नाईन्टी सिक्स एटी एट अबोव नाईंटी फाईव्ह वन हंड्रेड अँड टेन आणि अबोव नाईंटी पर्सेंट पर्सेंटाईज मिळवणारे एकशे दहा विद्यार्थी आहेत त्यानंतर आपण येऊयात जेई जेई अडव्हान्स टॉपर्स यामध्ये जाधवी सॉरी जाधव वैभवी धनंजय तिचा ऑल इंडिया रँक जर बघितला तर त्या ठिकाणी पाचशे सत्तावीस हा तिचा ऑल इंडिया रँक आहे तर आणि तिला द्या दयानंद शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा दहा हजाराचा धनादेश आणि वैभवी ही मराठवाड्यातून पहिली आलेली विद्यार्थिनी आहे की जिने एवढं मोठ्या प्रमाणावरती यश जेही ॲडव्हान्स मध्ये मिळवलेलं आहे पालक असतील तर पालकांनाही विनंती आहे त्यांच्यासोबत यायचंय याला सुद्धा महाविद्यालयातर्फे दिले जाणारे पहिलं दहा हजाराचं बक्षीस मिळते कारण प्रत्येक विभागातून जे टॉप थ्री आहेत तर त्या विद्यार्थ्यांना दहा हजार सात हजार आणि पाच हजाराचं दयानंद शिक्षण बक्षीस दिलं जात यानंतर मी आमंत्रित करतोय जे अडव्हान्स मधला सेकंड टॉपर कांबळे गणेश अनिल त्याला विनंती आपल्या पालकांसोबत द्यायचे गणेश पालक आले असतील तर याचा ऑल इंडिया रँक आहे 739 हंड्रेड थर्टी नाईन ही सुद्धा खूप अभिमानाची बाब आहे त्याला महाविद्यालयातर्फे दिले जाणारं सात हजारचं बक्षीस त्याला यानंतर जाधव अनिश कुणाल अनिशला विनंती आपल्या पालकांना पण सोबत घेऊन या अनिशचा ऑल इंडिया रँक जो आहे तर त्या ठिकाणी इलेव्हन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी सेवन त्याला महाविद्यालयातर्फे दिलं जाणारं पाच हजार रुपयाचं बक्षीस द्यावं मी मान्यवरांना विनंती करतो अनिश जाधवचे जे पालक आहेत तर ते डिस्ट्रिक्ट जज आहेत सध्या ते बीड या ठिकाणी कार्यरत आहेत खरंच तुमच्या तुमच्यासाठी अभिमानाची बाब आहे यानंतर एच एस सी बोर्ड टॉपर्स बोर्डामध्ये नाइन्टी टू पॉईंट फाईव्ह झिरो घेऊन पहिला आलेला आहे बोराडे आदित्य गुणवंत आणि आदित्यच्या पालकांना विनंती आपण सोबत यावं त्याला दयानंद शिक्षण संस्थेतर्फे दिले जाणारं प्रथम बक्षीस दहा हजार रुपयेचा चेक त्याला देऊन त्याचा सत्कार करावा अशी मी मान्यवरांना विनंती करतो जोरदार टाळ्या या जोडगोडीसाठी वाजूया जुळे भाऊ आहेत दोघेही रेग्युलर एकही दिवस महाविद्यालय न चुकवता नियमित राहणारे आणि त्यामुळेच त्यांच्या नियमितपणामुळे त्यांना यश मिळालेलं आहे एक बोर्डामध्ये टॉपर आलेला आहे आणि एक नीटमध्ये टॉपर आलेला आहे यानंतर मी बोर्डामध्ये दुसरा जो टॉपर आहे खंडागडे संदाली प्रवीण या कन्येला आमंत्रित करतो तिला नाईन्टी टू इतके बोर्डामध्ये मार्क्स मिळालेले आहेत दयानंद शिक्षण संस्थेतर्फे दिले जाणारं दुसरं सात हजार रुपयाचं बक्षीस ती प्राप्त केलेलं आहे त्या मुलीने जोरदार तिच्यासाठी डोळ्या वाजूयात आपण आणि पालकांना विनंती आहे आपण जर असाल तर सोबत यावं मंचावरती यानंतर मी परत एकदा प्रतीक नामदेव सूर्यवंशी याला आमंत्रित करतो आहे कारण बोर्डामध्ये याला नव्वद टक्के मार्क्स मिळालेले आहेत त्याने तृतीय बक्षीस त्याने पटकावलेलं आहे म्हणजे सीई टीमध्ये नाईंटी नाईन पर्सेंट आईल आणि बोर्डामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याने नव्वद टक्के इतके गुण त्याने मिळवलेले आहेत त्याबद्दल त्याचा सत्कार करावा अशी मी मान्यवरांना विनंती करतो महाविद्यालयातर्फे दिलं जाणारं तिसरं पाच हजार रुपयाचं बक्षीस तो स्वीकारत आहे मान्यवरांना विनंती आपण स्थानापन व्हावे या छोटेखानी सत्कार समारंभानंतर आपले जे टॉपर्स विद्यार्थी आहेत त्यांचं मनोगत ऐकायला हरकत नाही त्यांचे मनोगत त्यांना जे काही वाटलं मागच्या दोन वर्षामध्ये त्यांना जे काही अनुभव आले असतील तर ते त्यांना शेअर करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो आहे सुरुवातीला बोराडे आर्यन गुणवंत हा नीटचा विद्यार्थी आहे मी आर्यनला विनंती करतो की त्याने आपलं अनुभव कथन करावं दोन वर्षामध्ये त्याला महाविद्यालयाकडून जे जे त्याला मिळालं काय त्याची नेमकी अपेक्षा होती या सर्व गोष्टी आपले पुढच्या वर्षीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना सांगाव्यात आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग व इथे जमलेले पालक आणि विद्यार्थी यांना माझे आभार की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली मी दहावीमध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय येथे शिकत होतो आणि अकरावीच्या अभ्यासासाठी दहावीमध्ये मला सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी गुण मिळाले आणि मी दयानंद कॉलेज विज्ञानमध्ये प्रवेश घेतला येथे आल्यानंतर मला सुरुवातीच्या काही परीक्षांमध्ये कमी मार्क मिळाले पण मी शिक्षकांच्या संपर्कात राहून माझ्यामध्ये असणाऱ्या चुकांचा निराकरण करून पुढे अनेक पुढे मी मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न केला येथे असणाऱ्या डॉट डाऊट सॉल्विंग सेक्शनमध्ये मी सहभाग घेऊन माझ्या असणाऱ्या शंका दूर केल्या त्याचा मला खूप फायदा झाला तसेच येथे दररोज सो सोडून घे गे, सोडून घेण्यासाठी प्रश्नसंच दिला जात होता ज्याचा मला खूप फायदा झाला व मला नीटमध्ये सहाशे पंच्याहत्तर गुण मिळवण्यासाठी या याचा मला फायदा झाला तरी मी द दयानंद शिक्षण संस्थेचे मनपूर्वक आदर आदर व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो जय धन्यवाद आदित्य सॉरी अरी यानंतर मी आदित्यला विनंती करतोय की त्याने आपलं बोर्ड परीक्षेबद्दलचं मत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग वैत्य जमलेल्या सर्व पालकांना तसेच बंधू भगिनींना मी आज माझे दोन शब्द मांडणार आहे मी माझी दहावी स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये पूर्ण केले मला दहावीमध्ये सत्त्याण्णव पॉईंट साठ गुण मिळाले द नीटमध्ये तसेच मला सहाशे बासष्ट गुण मिळाले त्यामुळे दयानंद शिक्षण संस्थेचे मी आभारी आहे आ, के त्यांनी सतत मला मार्गदर्शन केले तसेच मला आलेल्या शंकांवर त्यांनी निराकरण केले सुरुवातीला घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेमध्ये मला बोर्ड सर्व परीक्षेमध्ये मला कमी गुण येत होते परंतु त्यानंतर प्रत्येक आपल्या पेपरमध्ये काय चुका झाल्या यावर शिक्षकांनी आप मार्गदर्शन केले त्यानंतर माझे गुण वाढत गेले व वा श बारावी बोर्डामध्ये मला ब्याण्णव पॉईंट पन्नास गुण मिळाले तरी तरी मी टीचर पाटील मॅडम तसेच सर्वजय सरांचे आभार व्यक्त करतो एवढे माझे शब्द संपतो जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी सी ई टीचा जो आहे प्रतीक त्याला विनंती करतो की त्याने येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं आपले सी ई टी विभागाबद्दलचे अनुभव आपण सांगावेत नमस्कार माझे नाव प्रतीक सूर्यवंशी मी दोन वर्षापूर्वी सीई टी या विगा विभागामध्ये दे दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला मला सीई टी परीक्षा असते म्हणून ही ॲडमिशन घेण्याच्या सकाळपर्यंत माहीत पण नव्हतं की सीई टी परीक्षा असते फक्त एवढं माहीत होतं की इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा म्हणलं की जेई आणि मेडिकलला प्रवेश घ्यायचा म्हणलं की नीट मा ॲडमिशनच्या सकाळी मी माझ्या पाहुण्यातल्या एका फोन करून विचारलं की म्हणजे घ्यावं का जेईला प्रवेश त्यांना मला सीई टी बी परीक्षा असते मग मला कन्फ्युज होतं जेईमध्ये घ्यावं का सीई टीमध्ये मी महाविद्यालयातून शिक्षकांची चौकशी केली तर इथं पठाण सर झुंजारी सर यांनी समजून सांगितलं की तू सीई टीवरहून सुद्धा महाराष्ट्रातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतोस तर त्याच्यामध्ये घेऊ घे तू मग ज्यावेळेस मी प्रवेश घेतला सीई टीमध्ये त्यावेळेस पहिल्या लेक्चरमध्ये जे पहिले शिक्षक होते डी एम सर जे मॅथ शिकवत होते त्यांनी मला म्हणजे त्यांनी वर्गात सगळ्यांना सांगितलं की सीई टी परीक्षा का असते त्याची लेवल का असते म्हणजे त्याच्यामध्ये सिलेबस कोणता असते मग त्यावेळेस कळालं की मला सीई टी परीक्षेमध्ये पूर्ण महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम येतो फक्त ती सी क्यू स्वरूपामध्ये येतो आता मला अजून ही एक कळालं की दहावीचा सिलेबस आणि अकरावीचा सिलेबस हा खूप वेगळा आहे दहावीमध्ये फक्त तुम्हाला म्हणजे वरवरचं म्हणजे नॉलेज असते अकरावी बारावी तुम्हाला डीप मध्ये त्याचं कॉजेस त्याचं कशामुळे झालं काय नाही त्याच्यावर तुम्हाला एम क्यू असतात म्हणजे म्हणजे दहावीपर्यंत आपल्याला एका प्रश्नाचं तुम्हाला जी वाटते ती उत्तर लिहायचं होतं इथं फक्त तुम्हाला एका शब्दामध्ये तिचं उत्तर द्यायचं असते कॉलेजमध्ये आता सी ई सोबतच बोर्डाचा अभ्यास करून अभ्यासक्रम शिकवतात व त्याची तयारी करून घेतात कॉलेज महिन्यातून एक वेळेस बोर्डाची पॅटर्ननुसार परीक्षा घेतील पेपर त्याचे पेपरसुद्धा चेक करून देतात त्यामुळे पेपरमध्ये काय चुकले व पुढे ते चुका होऊ नयेत यासाठी सर्व शिक्षक मार्गदर्शनही करतात कॉलेजचे सर्व शिक्षक ते मॅक्झिमम तर बोर्डामध्ये मॉडरेटर ते आहेत त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला बोर्डामध्ये नव्वद पॉईंट तेहत्तीस मार्क पडले आणि त्या पेपरामुळे म्हणजे ज ज्या महिन्यामध्ये पेपर होते त्याच्यामध्ये त्यांनी पेपरावर लिहून देत होते की तुझं हे चुकले ह्या ठिकाणी असं कर तसं कर ती लाल पेन आणि त्याच्यावर लिहून देत होतं त्याच्यामुळं मला पुढील परीक्षा ते चुका न होण्यासाठी मदत मिळाली आणि सीई टीचा बी सीई टीच्या मार्कावर कॉलेजने सिलेक्टेड बॅच काढली होती त्यामध्ये तीस विद्यार्थी होते फक्त आणि त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे शेवटी एक्स्ट्रा परीक्षा घेण्यात आल्या होत्या कॉलेजने आता सीई टी जी ईची परीक्षा ऑनलाईन असते कम्प्युटरवर तरी कॉलेजने आमच्या पंधरा परीक्षा फुल सिलेबस दोनशे मार्काच्या सीई टीच्या ऑनलाईन घेतल्या म्हणजे जसं इंटरफेस आपल्या सीई टीमध्ये येते तशाच पद्धतीचं इंटरफेस तयार करून त्यांनी कम्प्युटरवर आमच्या परीक्षा घेतल्या त्यामुळे जी आता भीती असते की ऑनलाईन परीक्षा असल्यानंतर ती कशी होईल काय नाही तिची भीती आम्हाला पूर्ण संपून गेली होती ने uh, ते पूर्ण दयानंद कॉलेजने स करून घेतलं होतं कॉलेजमध्ये दोन लॅब आहेत म्हणजे सिलेक्टेड बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त त्या ठिकाणी परीक्षा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आर्ट्स कॉलेज ह्या ठिकाणी म्हणजे एकाच कॉलेज मी तेवढे कम्प्युटर अवेलेबल नसल्यामुळे दुसऱ्या कॉलेजमध्ये पाठवलं मग ते दयानंद कॉलेजने पूर्ण पंधरा परीक्षा फुल सिलेबस दोनशे मार्काच्या घेतल्या त्याचा फायदा मला ह्याच्यामध्ये ई टीमध्ये झाला त्यामुळेच मी ई टीमध्ये नव्याण्णव पॉईंट एट फोर पर्सेंट त्याला मिळू शकलो तरी मी सी ई टी सेलचे सगळे शिक्षक त्यांच्या कॉर्डिनेटर मॅडम जाजू मॅडम यांनी मला नऊ तारखेला माझा पेपर होता दोन तारखे म्हणजे दोन वाजता बारा वाजता मॅडमनी मला फोन करून सांगितलं की पेपर नीट दे घाबरू नकोस त्याच्यामुळं सुद्धा मला आधार मिळा म्हणजे मोटिवेशन मिळालं म्हणजे सतत दयानंद शिक्षक विद्यार्थ्यांना मोटी व्यक्ती करतात त्याच्यामुळेच माझा स्कोअर आला एवढं करून थांबतो धन्यवाद धन्यवाद प्रतीक आपल्या प्रामाणिक भावना व्यक्त केल्याबद्दल यानंतर मी आमंत्रित करतोय शिवगंगा पाटील एक सालस शांत संयमी अशी विद्यार्थिनी नमस्कार माझं नाव शिवगंगा पाटील मी परांड्या परांड्यामधील महात्मा गांधी विद्यालयामध्ये होते आ, एकदम खेड्यातली शाळा अशी जिथं काय ई टी जे डबल ई नीट असं असते असं काही माहीत पण नव्हतं मग कॉलेजमध्ये आल्यावरच कळलं मी तर पॅरेंट्स मिटिंगला पण आले नव्हते डायरेक्ट कॉलेजला आले आणि सगळं म्हणजे स्टाफनं मला खूप मदत केली म्हणजे मी काहीच नव्हते सगळं स्टाफनं म्हणजे करून घेतलं तसे सीई uh, टी कॉर्डिनेटर uh, जाधव मॅमनी खूप मदत केली शेवटी uh, हॉलसुद्धा दिला आणि uh, सर जास्त वेळ बसत पण होते माझ्यासाठी डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी uh, सरांनी बोर्डाचं करून घेतलं uh, म्हणजे मदत केली आणि uh, सगळ्यांना सांगते की असं कॉन्फिडन्स न राहा की तुम्ही म्हणजे मार्क्स जरी आता तु, तुम्हाला कमी आले समजा पुढे तर चांगला अभ्यास करा कॉन्फिडन्स न राहा म्हणजे आणि शिक्षकांची बोलत राहा शिक्षकांना बोलण्याशिवाय म्हणजे त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय काहीच होत नसते आणि सगळे म्हणजे शिक्षक असे मोटिवेटच करत असतात वर्गात पण सगळे शिकवण्या शिकवण्याव्यतिरिक्त पण म्हणजे पुढे काय करायचं करिअरचं मार्गदर्शन करतात आणि आपल्याला कॉन्फिडन्स देतात आणि शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि कॉलेजचे पण पेपर म्हणजे चांगले सॉल्व करा आणि दहावीला मला नव्याण्णव नाईंटी फोर पॉईंट सिक्स झिरो मार्क्स होते बारावीला मला सी ई टीमध्ये नाईंटी नाईन पॉईंट सेवन झिरो पर्सेंट यायला आले आणि Uh, मी बाहेर कधीच म्हणजे क्लाससाठी गेले नाही सगळं कॉलेजवर कॉलेजसोबतच मी सगळं केलं शिक्षकांना सगळं विचारलं की म्हणजे ट्युशन लावायची असते का नाही म्हणजे शिक्षकांनी अगोदर सगळं सांगितलं पण तुम्ही बाहेर कुठेही भट भटकुट नका सगळं कॉलेजमध्येच करा शिक्षकांना बोला फक्त की कुठं मीच अडचण येईल मला माझं हे चुकायलं आहे सगळं म्हणजे त्यांच्याशी डिस्कस करा काही म्हणजे मनात मग घाबरू नका खरं तर खेड्याकरले मुलं अशी असतात की मला बोलतील का हे तर लातूरचे सर आहेत मी खेड्यातून आलो आहे म्हणजे असं हे करतील की मला बोलतील का मी इतकं मराठी मीडियमला असं काही मनात घेऊ नका आपल्या आईवडिलांसारखं शिक्षक असतात मला मोटिवेटच करणार आहेत आणि सगळ्यांचा सगळ्यांचा चांगला पाठिंबा मिळणार मिळेल तुम्ही स शिक्षकांशी सगळं बोला बस एवढंच थँक्यू धन्यवाद शिवगंगा पूर्ण वर्षभर तिने डी एस पी असेल कॉलेजमधले सर्व लेक्चर्स तिने व्यवस्थितपणे अटेंड केलेले आहेत आणि आज जे यश आपल्याला दिसतं आहे जरी तिच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते आनंद आश्रू आहेत खरंच तिने तिच्या पालकाच्या डोळ्यातसुद्धा आश्रू आणलेत पण ते आश्रू कसे आहेत तर आनंद आश्रू आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्यालासुद्धा आपल्या पाल्याचा अभिमान वाटावा असं कर्तृत्व तुम्ही त्यांच्या पाल्यामध्ये रुजवावे यानंतर नीटचा जो टॉपर आहे तिसरा तो आता उपस्थित झालेला आहे अहेर विकास सोपानराव याला मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं मंचावरील मान्यवरांना नीट टॉपरचा जो तिसरा जो पुरस्कार आहे विकासला नीट परीक्षेमध्ये सहाशे पासष्ट गुण मिळालेले आहेत महाविद्यालयातर्फे दिलं जाणारं पाच हजार रुपयाचं बक्षीस त्याला मिळते किंवा तो स्वीकारत आहे यानंतर मी आमंत्रित करतोय जाधव वैभवी धनंजय तिनं आपलं मनोगत व्यक्त करावं जे ॲडव्हान्सची टॉपर आहे मराठवाड्यातून ती टॉप आलेली आहे तर त्या ठिकाणी जे ॲडव्हान्समध्ये तिचा ऑल इंडिया रँक आहे फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन नक्कीच ती एखाद्या नामांकित आय आय टी कॉलेजमध्ये प्रवेश तिचा होईल याची आम्हाला खात्री वाटते तर त्या ठिकाणी नमस्कार मी वैविधनंजय जाधव हो, मी एका खेडेगावातील विद्यार्थिनी आहे परंतु माझं शिक्षण जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ येथे झालेलं आहे दहावीपर्यंत मला दहावीमध्ये नाईंटी सिक्स पॉईंट सिक्स झिरो एवढे मार्क्स होते त्यानंतर मी इथं बोर्ड रिझल्ट लागल्यानंतर माझं तोपर्यंत ठरलेलं नव्हतं की काय घ्यायचं आहे मी कॉमर्सची इथली एंट्रन्स एक्झाम पण दिलेली आहे आणि तिथं लागलं पण होता परंतु माझ्या घरचे वगैरे यांनी सांगितलं की नाही तू इथं घे तुझं होऊ शकतं इथं आणि मग त्यानंतर इथं ॲडमिशन घेतलं खरंच माझ्या आईवडलांना आणि सर्वजणांनी ज्यांनी सांगितले त्यांना मी धन्यवाद म्हणते की त्यांनी मला इथं घ्यायला सांगितलं आणि शिक्षकांचासुद्धा सा खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला सपोर्ट केला पूर्ण दोन वर्ष मध्ये मध्ये प म्हणजे आता पूर्ण सिलेबस कव्हर झाला की ते तर रिव्हिजन क्लास पण होतात रिव्हिजन क्लासमध्ये पुन्हा टेस्ट सिरीज वगैरे चालू होतात तर त्या टेस्ट सिरीजमध्ये मला खूप खूप वेळा कमी स्कोअर आला होता मग त्यामध्ये मी खूप घाबरून जायचे वगैरे मग सगळे शिक्षकांनी वगैरे सपोर्ट केला त्यांनी सांगितलं की होत राहते फक्त स्टडी मेंटेन करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि सर्व कॉलेज स्टाफ आहे ज्यांनी आम्हाला पेपरसाठी वगैरे सर्व टाईम टू टाईम घेत राहिले त्यां त्यांचे पण आभार मानते आणि पेपर्स वगैरे डेली देत राहायचे आणि धन्यवाद धन्यवाद वैभवी या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण दरवर्षी येणार जो उत्कृष्ट निकाल आहे आणि ती निकालाची जी परंपरा आहे आणि ही परंपरा कायम ठेवण्याचं काम कोण करायचं आहे तर दरवर्षी पालकवेळामध्ये येणारे अकरावीचे विद्यार्थी दोन वर्षे इथं अभ्यास करतात अभ्यास करून दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा नावलौकिक पूर्ण देशभर पसरवत आहेत हजारो डॉक्टर्स इंजिनियर्स या महाविद्यालयाच्या माध्यमातून घडत आहेत यानंतर मी आपल्या पालक प्रतिनिधी सौ गेवारे मॅडम यांना विनंती करतो की पालक प्रतिनिधी म्हणून आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर इथे उपस्थित शिक्षक आणि आपल्या पाल्याच्या भविष्याचा वेध लागणारे येथे उपस्थित आपले पालक हे जे आज एवढं जे पालक मेळावा एकदम मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी आहे मी म्हणते की जे जेव्हा आपण शाळेत असतो तर तेव्हा प्र कोणत्याही पालकमेळायला एवढी गर्दी मी कधी बघितलीच नाही आपला पालक जेव्हा दहावीपर्यंत असतो तेव्हा एक स्ट्रेट फॉरवर्ड दिशा असते म्हणजे कसं एक बंदिस्त वातावरण असतं आपल्याला माहीत असतं की या हे या वर्गाला हे शिक्षक असतात त्या वर्गाला ते शिक्षक असतात आणि आपण कधी तर वर्षातून एखाद्या वेळेस आपण शाळेमध्ये भेटायला जातो आणि एक आपण जे दे संस्कार देतो त्या संस्कारावर आपल्याला विश्वास असतो की माझा पाले हे संस्कार सोडून कुठेही जाणार नाही कारण तेवढं त्यांना विश्वास प्राप्त केलेला असतो सरांनी जसं सांगितलं की पालक आपलं आपलं पाले जेव्हा अकरावीला येतो बारावीला येतो तेव्हा आजपर्यंत म्हणजे दहावीपर्यंत तो कधीही खोटं न बोललेला विद्यार्थी आज तो खोटं बोलतो म्हणजे ह्याचा अर्थ काय हे नॅचरल परिवर्तन असतं की त्यांचे हॉर्मोन्स वगैरे चेंज झालेले असतात त्याच्यामुळं आणि एक वातावरण त्यांना मोकळं पडल्यासारखं आणि उगीच असं वाटतं की की आपण आता मोठे झालो कॉलेजमध्ये गेलो म्हणजे परंतु आपल्या स आम्हा सर्व पालकांना एवढंच वाटतं की आमचं जे पाल्य आहे एका बंदिस्त चौकटीतून आता आम्ही सर तुमच्या उमरट्यामध्ये आम्ही आणून ठेवलेलं आहे आमच्या सर्व पालकांना एवढी आशा आहे की इथे एक पाल्याला एक चांगलं असं वातावरण उपलब्ध होईल आणि या आशेनं आम्ही इथं प्रवेश घेतलेला आहे खरं तर माझ्या मुलीला शंभर टक्के पडले शंभर टक्के पडल्यानंतर खूप जणांचे फोन आले कोचिंग क्लासचे फोन आले की आम्ही तुम्हाला प्रवे फ्रीमध्ये प्रवेश देऊ इथे काही फीस लागणार नाही असं खूप जणांनी आम्हाला एक डायवर्ट केलं आमच्या आमचा जो निश्चय होता की कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा असं आम्हाला वाटत होतं परंतु खूप जणांचे फोन आल्यामुळं एक गोंधळ निर्माण झाला की काय करावं आम्ही आता आर सी सीमध्ये पण गेलो होतो की नेमकं इथं काय वातावरण असतं असं वाटलं की इथं कमी वेळामध्ये आम्हाला एक तीन चार तासाचं कोचिंग असतं आणि मग वाटलं की भरपूर वेळ आपल्याला अभ्यासाला आप मिळेल मुलगी मेहनती आहे त्यामुळं वाटलं की वेळ सेल्फ स्टडीमध्ये करेल असं वाटलं वाटलं होतं परंतु तिथं गेल्यानंतर अजून असं वाटलं की बाबा अनुभवी जे शिक्षक असतात आता माझी मुलगी सरस्वती विद्या विद्यालयामध्ये शंभर टक्के मिळवून तिनं प्रथम क्रमांक पटकवलेला आहे परंतु तिथले जे शिक्षक आहेत खरंच अनुभवे मिळाले अनुभवामुळं आणि तिथं एक अजून कॉम्पिटिशन खूप मिळाली त्याच्यामुळं ती नववीमध्ये ती कमी होती खूप कमी होती एक नाय पर्सेंट असेल ती परंतु दहावीमध्ये केवळ ती मार्गदर्शक जे शिक्षक मिळाले अनुभवी शिक्षक जे मिळाले त्याच्यामुळं ती एवढे पुढे आलेली आहे मग तोच विचार केला जर आपण कोचिंगला घातलं तर एक लिमिटेड बंधन असेल आणि ते आणि तेच जर आपण कॉलेजमध्ये घातलं तर त्यांच्या इथले जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या अनुभवाचा जो आम्हाला अनुभवाची शिदोरीचा उपयोग आम्हाला निश्चित होईल असं एक वाटलं आणि त्याचप्रमाणे इथं दोन हजार वीसमध्ये निशांत पाटील जेईमध्ये जो की ए आय आर आठ त्या त्यांना रँक मिळवलेला आहे आता तो पंजाबमध्ये आय आय टीमध्ये शिकत आहे मग तो पण आमच्या जवळच राहतो शेजारी असतो तो त्यालाही विचारलं की कसं आहे इथलं कॉलेजचं वातावरण कसं आहे कारण की कॉलेज म्हटलं की असं वाटतं की बाबा आपले मुलं भरकटतात की काय काय होतं असं एक सगळ्यांना संभ्रम असतो मग त्यानं सांगितलं की नाही कोणत्याही मित्र मैत्रीण काहीही करायचं नाही फक्त आपण शिक्षकांच्या सं ह्याच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये राहायचं आपल्याला जे अडचणी येतात ते डी एस पीमध्ये सॉल्व्ह होतात आपल्या आणि इतर कुठंही कुछे कोचिंग करण्याची गरज नाही असं त्यांनी एकदम स्पष्टपणाने सांगितलं मला माहिती आहे की तो कुठंच कुठंही कुछे कोचिंग केलेली नाही आहे त्यांना फक्त शिक्षकाच्या मार्गदर्शन आणि त्याची मेहनत त्याची प्रचंड मेहनत मी बघितलेली आहे फक्त मेहनत आणि मार्गदर्शन एवढ्या सगळ्यांशी जर आपण जोड घातली तर विद्यार्थी एकदम विद्यार्थ्याची प्रगती मिळणार आणि पाहिजे ते त्याला यश मिळणार अशी मला अपेक्षा आहे आणि मलाच नाही तर या सर्व इथं बसलेल्या सर्व पालकांना हीच अपेक्षा आहे मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी इथं या कमिटीचे ध आभार मानते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही असाल कारण तुम्ही तुमच्या पाल्याला शंभर टक्के गुण असतानासुद्धा दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन दिलात तशाच पद्धतीने सभागृहात उपस्थित असणारे हजारो पालक आहेत की ज्यांनी दयानंद शिक्षण संस्थेवर विश्वास दाखवलेला आणि आपल्या पाल्याला दयानंद विज्ञानमध्ये प्रवेश दिलेला आहे त्या सर्व लोकांना खात्री आहे की आपला पाले नक्कीच इथे नीट असेल ई टी असेल जेही परीक्षेत उत्तम असं तो यश मिळवेल आणि तुम्ही दाखवलेल्या विषयाबद्दल आम्ही खरंच तुम्हा सर्वांचे आभारी आहोत यानंतर आता आपण एकेका विभागाची ओळख करून घेऊयात सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय नीट विभागाच्या कोऑर्डिनेटर तसेच दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या सुपरवायझर डॉक्टर व्ही सी पाटील मॅडम यांना आपण नीट विभागाची आम्हा सर्वांना ओळख करून द्यावी नमस्कार सर्वप्रथम मी दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांचे सन्माननीय पालक यांचे आभार मानेन आणि ते का सर्वप्रथम व्यासपीठाबद्दल न बोलता मी आपल्याबद्दल बोलू इच्छिते का तर आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकलात आणि आमची जबाबदारी वाढवली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आम्हाला इथून पुढे काहीतरी करण्याची संधी आपल्या पाल्यांसाठी आपण निर्माण करून दिलीत आणि ती जबाबदारी त्या जबाबदारीचं ओझं नक्कीच आम्ही समर्थपणे पेलवू हा शब्द तुम्हाला आज मी आत्ता देते सन्माननीय <laughs> व्यासपीठ गुणवंत विद्यार्थी आणि सन्माननीय पालक यांचं दयानंद विज्ञान महाविद्यालयातर्फे मी स्वागत करते सर्वांचं मनोगत ऐकून झाल्यानंतर सरांनी प्रास्ताविकात सांगितलं आणि आमचे गुणवंत यशवंत विद्यार्थी ज्यांनी काही मोजक्या शब्दात त्यांचं जे मनोगत व्यक्त केलं आमच्याबद्दल थोडंफार ते जे काही बोलले त्यातून आपल्याला कल्पना आलीच असेल की यश मिळवण्यासाठी खूप पैसा असणं आवश्यक नाही किंवा खूप काही वेगळ्या गोष्टी ज्याला भौतिक सुविधा आपण म्हणू त्या असणं आवश्यक नाही हे आपल्या लक्षात आलेलंच आहे फक्त जिद्द असली महत्त्वाकांक्षा असली आणि योग्य मार्गदर्शकाची साथ असली तर आपण नक्कीच यश हे आपल्याकडे खेचून आणू शकतो हे आमच्या या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे मी दयानंद विज्ञान महाविद्यालयाची पर्यवेक्षिका व नीट विभागाची समन्वयिका या नात्याने आपल्यासमोर बोलत आहे यावर्षीचा निकाल जर आपण पाहिला तर आमचा निकाल मग तो नीट परीक्षेचा असो किंवा बोर्ड परीक्षेचा असो ई टीचा असो किंवा जेईचा असो हा अतिशय उत्कृष्ट निकाल लागलेला आहे आणि त्यासाठी सर्व टीमचं मी अभिनंदन करेल आणि पालकांनासुद्धा ग्वाही देईन की यानंतरचासुद्धा निकाल यापेक्षाही अतिशय उत्कृष्ट असेल नीट परीक्षेबद्दल बोलत असताना काही गोष्टी मला आपल्याला सांगायला आवडेल कारण प्रत्येक पालकाला या गोष्टीची जाणीव असेल हे सांगता येणार नाही त्यामुळे नीटची जी परीक्षा होते ही परीक्षा एकूण सातशे गुण वीस गुणांची असते आणि या सातशे वीसपैकी के फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे जे तीन विषय आहेत या प्रत्येक विषयाला एकशे ऐंशी एक एक आणि आठ असे गुण असतात जीवशास्त्र किंवा बायोलॉजी यामध्ये बॉटनी आणि झोलोजी असे दोन विषय असतात किंवा दोन पेपर असतात ज्याला प्रत्येकी एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी गुण असतात म्हणजे सातशे वीस गुणांची राष्ट्रीय पातळीवर होणारी ही जी परीक्षा आहे या परीक्षेतून विविध वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आपल्या पाल्याची निवड होऊ शकते सरांनी सांगितल्याप्रमाणे मग ते एम बी से बी एस से असेल बी ए एम एस से असेल बी एच एम एस असेल बी यू एम एस असेल बी एम एस असेल बी डी एस असेल किंवा नर्सिंग असेल बी फार्मसी असेल ज्यासाठी ई टीची परीक्षा होते फिजिओथेरपी असेल अशा अनेक वैद्यकीय शाखांमध्ये आपले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आता होणारी ही नीटची परीक्षा अतिशय मानांकित अशी समजली जाते अतिशय अवघड अशी समजली जाते आणि यावर्षी आपण पाहतोय की नीटच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेणारेसुद्धा विद्यार्थी आहेत आणि अभ्यासक्रम या परीक्षेचा जो असतो हा एन सी आर टीचा अभ्यासक्रम असतो आणि हा अभ्यासक्रम शिकत असताना आपल्याला परिपूर्ण तयारी होणं आवश्यक आहे आणि ही तयारी करून घेण्यासाठी आमच्याकडे अनुभवी शिक्षकवृंद हा उपलब्ध आहे ज्यांना कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षांचा अनुभव आहे आणि असे सगळे प्राध्यापक असे सगळे प्राध्यापक आपली तयारी आपल्या विद्यार्थ्यांची इथे करून घेत असतात मागे ज्या स्लाइड्स आपण पाहत आहात यामध्ये आम्ही जे उपक्रम इथे राबवून घेतो या सर्व उपक्रमांची माहिती इथे दिलेली आहे वेळ झालेला असल्यामुळं मी खूप जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही असं मला वाटतंय थोडीफार आयडिया आपल्याला आलेलीच आहे आपण मागे पाहत असाल सरांनी सांगितल्याप्रमाणे डी एस पी असेल किंवा नाईट रेडिंग असेल या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत प्राध्यापक जेव्हा वर्गात शिकवायला जातात तेव्हा जा जाण्याअगोदर आपल्यालासुद्धा संपूर्ण वर्षाचं वार्षिक नियोजन दिलेलं असेल आणि या वार्षिक नियोजनाप्रमाणे आमच्याकडे तासिक्या घेतल्या जातात ज्यामध्ये अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जातो आणि प्रत्येक वेळेस झालेल्या अभ्यासक्रमावर प्रत्येक रविवारी आमच्याकडे सातशे वीस गुणांची परीक्षा होते परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचं डिस्कशन होतं ज्याला आपण डाऊट सॉल्व्हिंग असं म्हणूयात त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न जर विद्यार्थ्यांना सुटले नसतील तर दुसऱ्याच दिवशी त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन तिथे केलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शंका राहत नाही त्यातूनही समजा काही शंका त्यांच्या त्याबद्दल राहत असतील तर संध्याकाळी होणाऱ्या या डिफिकल्टी सॉल्विंग पिरियडमध्ये डी एस पी आपण ज्याला म्हणूयात त्यामध्ये सर्व गोष्टी पुन्हा एकदा सर्व प्राध्यापक जिथे उपलब्ध असतात ते स्पष्ट करून देतात त्यामुळे विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची अडचण तिथे राहत नाही टीचिंग प्लॅन पूर्णपणे तयार असल्यामुळं तो सिलेबस प्रत्येक विषयाचा वेळेच्या आत पूर्ण करून पुन्हा झालेल्या पूर्ण अभ्यासक्रमावर जवळपास एकूण पूर्ण अभ्यासक्रमावर जवळपास एकूण चाळीस परीक्षा आम्ही इथे घेतो दर रविवारी होणाऱ्या परीक्षा वेगळ्या आणि पूर्ण अभ्यासक्रम शिकवून झाल्यानंतर होणाऱ्या परीक्षा वेगळ्या अशा पद्धतीनं अतिशय जास्त सराव आपल्या पाल्यांचा इथे करून घेतला जातो हे सर्व होत असताना हे अॅकॅडमिक तर चालूच राहणार आहे पण याशिवाय वेगळं आम्ही आणखी काय करतो तर आम्ही आमच्याकडे क्लास टीचर नेमलेले असतात प्रत्येक डिव्हिजन मागे एक पा प्राध्यापक आम्ही क्लास टीचर म्हणून पॅरेंट टीचर म्हणून देतो त्या प्राध्यापकावर संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची दिलेली असते विद्यार्थी उपस्थित आहेत का ते उपस्थित नसतील तर त्यामागचं कारण काय उपस्थित राहत नसतील तर त्यांच्या पालकांना तशी कल्पना दिलेली आहे का पालकांनासुद्धा मी आज सांगू इच्छिते की आजपासून तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थी कॉलेजला येतोय का आल्यानंतर त्याचे गुण कमी आहेत का जास्त आहेत त्याच्याशी अशी संवाद साधा मित्रत्वाचं नातं आपल्या पाल्यासोबत ठेवा म्हणजे तो प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगेल कधी कधी मुलांना थोडासा ताण येतो आणि मग तो ताण त्या आपल्याजवळ व्यक्त करत नाहीत मग कारणं सांगतात की नाही माझा जा अभ्यास झाला नाही मी परीक्षा देणार नाही किंवा मी पुढच्या वेळेस चांगला अभ्यास करून परीक्षा देईल तर थोडीशी काळजी इथं घेणं आपल्याला आवश्यक आहे त्याचा अभ्यास झालेला नसेल किंवा त्याला कमी गुण मिळणार असतील तरी आपण हा एक विश्वास आम्ही आणि तुम्ही दोघांनी देणं आवश्यक आहे की त्या पाल्याने पुन्हा एकदा जोरात तयारी करून यशस्वी होणं चांगले मार्क्स घेणं आवश्यक आहे फक्त त्याच्याशी एक कुठला तरी विश्वास निर्माण करा की तुला कमी जरी मार्क्स मिळणार असतील तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत तू तु तयारी करत राहा यावेळेस नाही पुढच्या वेळेस नक्कीच तू चांगले मार्क्स घेतील आणि हा विश्वास एकदा त्यांना आपण दिला की विद्यार्थी मग कॉलेजमध्ये उपस्थित राहतात प्रत्येक परीक्षाही देतात आणि आमचे क्लास टीचर तुम्हाला जेव्हा फोन करतील तेव्हा फोन केल्यानंतर त्या प्राध्यापकांना तुम्ही व्यवस्थितपणे बोलून काय अडचण असेल समजा काही कारणाने आपला पाल्य उपस्थित राहू शकत नसेल तर आपण त्या क्लास टीचरला तशी कल्पना आधीच द्यायला हवी की असं असं कारण आहे आणि आमचा विद्यार्थी कॉलेजला येऊ शकणार नाही तेवढी काळजी जर आपण दोन वर्षात घेतली तर नक्कीच यश हे आपलं असेल कारण संपूर्ण नियोजनाने आम्ही आपल्यासमोर असू प्रत्येक परीक्षा कधी होणार मग ती बोर्ड असो नीट असो सी टी असो कोणतीही परीक्षा तर त्या परीक्षेत होणाऱ्या बाकीच्या गोष्टी अडचणी असतील किंवा आणखी काही त्यांना ॲडिशनल हवं असेल तर त्यासाठी आपण रिव्हिजन बॅचेस आपल्याकडे ठेवतो या रिव्हिजन बॅचेसमध्ये दोन प्रकार असतात एक प्रकार असतो जे खूप फास्ट लर्नर्स आहेत ज्यांना पटकन ग्रास होतं समजलेलं जे काही पटकन त्यांना समजतं तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला रिव्हिजन घ्यायची गरज पडत नाही त्यांच्यासाठी जास्त सराव घेणं आवश्यक असतं पण जे विद्यार्थी थोडंफार कुठेतरी कमी पडत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे रिव्हिजन बॅचेस असतात पुन्हा पुन्हा त्यांचा त्यांच्या लेवलला जाऊन सराव करून इथे घेतला जातो त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी यश मिळवण्यासाठी आपण हातात हात धरून त्याला वरती घेऊन येत असतो इथे बसलेला प्रत्येक प्राध्यापक आमच्यापैकी असो किंवा शिकवणाऱ्यांपैकी असो हे सगळेजण फक्त आणि फक्त एकच ध्यास घेऊन पुढे चालतात की आमचे विद्यार्थी तुमचे पाल्य नाही म्हणणार मी आता आजपासून आमचे विद्यार्थी म्हणेन आणि आमच्या विद्यार्थ्याला यश कसं प्राप्त करून देता येईल यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत असतो तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर बघितलात तर आमच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाबद्दल एक वाक्य आमच्या सर्वांमध्ये आणि बाहेरही बोललं जातं की दयाळंद प्राध्यापक येताना हातातलं घड्याळ बघतो पण जाताना हे घड्याळ तो पाहत नाही कारण आमच्याही वेळा मी प्रत्यक्ष स्वतः अनुभवते की आम्हालाही येतानाची वेळ माहीत असते पण जाताना किती वाजतील पाच सहा सात आठ आम्हीही सांगू शकत नाही विद्यार्थी जोपर्यंत इथे असतात तोपर्यंत आम्ही सर्वजण इथे उपस्थित असतो त्यामुळं कसलीही काळजी न करता अगदी शंभर टक्के विश्वास तुम्ही आमच्यावर टाकू शकतात कुठेही कसलीही अडचण असेल तर तुम्ही कधीही आम्ही प्रशासनामध्ये जे कोणी आहोत यांना कधीही तुम्ही फोन करून बोलू शकतात फक्त उद्देश एक असावा की त्या विद्यार्थ्याचं हित विद्यार्थ्याचं यश आपल्याला लक्षात घेऊन पुढे वाटचाल करायची आहे सिलेक्टेड बॅच हीसुद्धा आपल्याकडे असते सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे तर रिव्हिजन बॅचेस वेगळ्या सिलेक्टेड बॅचेस वेगळ्या तर या सिलेक्टेड बॅचमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत आता शिवगंगा शिवगांगांनी सांगितलं की सिलेक्टेड बॅचमुळे आपल्याला फायदा होतो प्रतीकनंही सांगितलं की अगदी मर्यादित विद्यार्थी संख्या घेऊन तुम्ही म्हणाल की मग असं का सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे नाही का सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे प्रत्येकाची तळमळ तशी असायला हवी की आपल्याला यश मिळवायचंच आहे प्रत्येक विद्यार्थी आमचा सिलेक्टेड बॅचमधला असेल पण त्यातलं त्यात जे अगदी मन लावून अभ्यास करत आहेत जे खूप मेहनत घ्यायला तयार आहेत त्यांना आम्ही आधी थोडंसं फोकस करतो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो उद्देश हा की प्रत्येक विद्यार्थी हा यशस्वी झाला पाहिजे त्यासाठी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या विद्यार्थ्याची तळमळ त्याचा आत्मविश्वास त्याची महत्त्वाकांक्षा आणि नंबर दोन आम्ही तर प्रत्येक गोष्ट देणार आहोत दयानंद दे शिक्षण संस्था आमच्या पाठीशी आहे तुमच्या पाठीशी आहे आणि सर्वांनी मिळून हे करायचं असेल तर पालकांनीसुद्धा आमच्या पाठीशी असणं अतिशय आवश्यक आहे पाठीशी म्हणण्यापेक्षा आमच्यासोबत तुम्ही असा आणि आमच्यासोबत असाल तर कुठेही तुम्हीही कमी पडू नका आम्हीही कमी पडणार नाहीत आणि नक्कीच हे यश आपलं असेल आकाशात उंच गगनभमारी जे, भरारी जेव्हा घ्यायची असते तेव्हा पंखात बळ आवश्यक असतं आणि हे बळ आपल्याला जर मिळवायचं असेल तर आम्ही जे उपक्रम या दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये राबवत आहोत या प्रत्येक उपक्रमाला शंभर टक्के पाठिंबा आणि प्रतिसाद जर आपण देणार असाल तर नक्कीच हे यश आपल्या विद्यार्थ्यांचं आणि आपलं असेल याची खात्री मी देते आणि या पालक मेळाव्यामध्ये खरं तर सगळ्या नीट फॅकल्टीज यांची ओळख आम्ही करून देत असतो पण कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं मी सगळ्यांची ओळख करून देऊ शकणार नाही पण एवढं सांगू शकेन की प्रत्येक विषयाची फॅकल्टी अतिशय अनुभवी आहे तुम्ही अनुभव घ्यालच त्याचा आणि मग हे सगळं आपल्या पाल्यांना शंभर टक्के आमच्याकडनं देण्यात येईल कुठलीही गोष्ट असो कसलीही अडचण असो कधीही असो आमच्याकडनं पुरेपूर ती गोष्ट आपल्याला पुरवली जाईल आमचा आजवरचा निकाल आपण मागे पाहत आहात मी प्रत्येक स्लाईड तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार पण हे सगळं पाहत असताना पुढच्या वर्षी म्हणजेच अकरावी आणि नंतर बारावी तर दहावीनंतर अकरावी आणि बारावीची हे दोन वर्षं अतिशय महत्त्वाची समजली जातात जसं आत्ता मॅडमनी सांगितलं की त्यांची मुलगी शंभर टक्क्याची असतानासुद्धा त्यांनी आमच्याकडे प्रवेश घेतला कारण त्यांचा अनुभव होता दळाणंमध्ये काय होतं हे त्याची कल्पना त्यांना होती आणि आपण सर्वांनी आपल्या पाल्याला आमच्याकडे प्रवेश दिलात ही खात्री आहे आपल्या येणाऱ्या उज्ज्वल भवितव्याची धन्यवाद हॅलो धन्यवाद मॅडम विद्यार्थी हित हा एकच ध्यास घेऊन दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य असतील उपप्राचार्य असतील इथं काम करणारे शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी आहेत आमचं आणि तुमचं एकच स्वप्न आहे इथं येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं त्याचं जे काही स्वप्न आहे तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे एकमेव असं व्यासपीठ आहे आणि नक्कीच त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या पंखांना आपण बळ देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितरित्या सामूहिक प्रयत्न करूया आणि त्याची सर्व स्वप्न पूर्ण करूया अशीच काहीशी ग्वाही देणारे मॅडम तुमचं स्पीच होतं यानंतर मी आमंत्रित करतोय जेई विभागाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक रविकुमार सर आपल्या विभागाची आपण ओळख करून द्यावी दयानंदमध्ये जेई की फक्त एकच नाव येतं प्राध्यापक रविकुमार सर सर तिथे मॅथमॅटिक्स हा स्वतः विषय शिकवतात आज के इस पेरेंट्स मीट में उपस्थित आदरणीय बस व्यासपीठ इस मीटिंग में अपने मन में अपने बच्चों के लिए उज्जवल भविष्य लेकर विभिन्न डिस्ट्रिक्ट से आए हुए सम्माननीय पालक पालकगंज गुणवंत विद्यार्थी के सत्कार के लिए आए हुए सम्माननीय पालकगण, प्यारे बच्चों जैसा कि जेई जेई इंट्रेंस एग्जाम जो भी होता है ऑल इंडिया लेवल पे होता है तो बच्चों के माइंड में ऐसा आना चाहिए कि हमें जेई क्यों करना चाहिए जेई करने से हमें क्या क्या अचीवमेंट फ्यूचर में मिलते हैं क्योंकि कोई भी एग्जाम की हम तैयारी करते हैं तो सबसे पहले उसका इंपॉर्टेंस क्या है वो जानना बहुत इंपॉर्टेंट है तो आपको बता दें कि जेई करने से हमारी जो पहचान होती है ऑल वर्ल्ड लेवल पे हमारी पहचान होती है जितनी भी कंपनीज हैं वर्ल्ड लेवल में इंडिया में आउटसाइड इंडिया में हो हर जगह जो स्टूडेंट आईआईटी से पास आउट होते हैं एनआईटी से पास आउट होते हैं उनका वहाँ प्लेसमेंट होता है और उनको वो वहाँ अच्छे पोस्ट दिए जाते हैं जैसा कि हम सब जानते हैं गूगल हम लोग डेली लाइफ में यूज करते हैं तो गूगल का सी जो भी हैं एट प्रजेंट सुंदर पिछाई जिनका एनुअल पैकेज अप्रॉक्स टू थाउजेंड करोड़ है एक साल का ही पैकेज होता है तो ये एग्जांपल काफ़ी एक्सप्लेन करने के लिए कि आईआईटी का इम्पोर्टेंस क्या है और बहुत बच्चों में कन्फ्यूज़न होता है जो बात में ऐसा फील हुआ कि जेई जेई करने से हमारा बाकी का जो प्रिपरेशन्स है वो कैसे होंगे सी बोर्ड तो बता दें कि जो सिलेबस जेई का है उसमें से ही सिलेक्टेड टॉपिक्स बोर्ड और सी में होते हैं तो जो बच्चे ने एडमिशन जेई में लिया है उनका जेई के साथ सी बोर्ड का सिलेबस भी कवर होते हैं रेगुलर बेसिस पे इंग्लिश का या बायोफोकल का क्लास भी चलते हैं मतलब एक कॉलेज होने की वजह से आपको यहाँ जेई के साथ बोर्ड की भी पूरी तैयारी करा के ली जाती है जैसा कि जो भी बच्चों का भी हमारा रिजल्ट अनाउंस हुआ है जेई मेंस जेई एडवांस के लिए उन बच्चों में अगर हम देखें तो उनसे भी कई अच्छे बच्चे हमारे कॉलेज में आए उनके साथ आए थे जिनका परसेंटेज 9900 ऐसे परसेंट वाले बच्चे भी रहते हैं तो उसमें से वो बच्चे उतना अच्छा नहीं कर पाए उसका रीज़न बस एक ही है कि उन वो डिस्ट्रैक्शन और कॉलेज मिस करना टीचर्स का सपोर्ट नहीं लेना ये वजह से उनका रिजल्ट में कहीं ना कहीं प्रॉब्लम आता है तो जो भी बच्चे एडमिशन लिए हैं मेरा उनसे यही अपेक्षा है कि दो साल तक वो रेगुलर कॉलेज करें जो भी टीचर्स का गाइडेंस है जो भी प्रॉब्लम्स है, वो सॉल्व करके लें क्लास मिस नहीं करें क्योंकि जैसा कि हम अभी जस्ट जो फेलिसिटेशन हुआ वैभव यादव का उस स्टूडेंट की खासियत ये थी कि उसने कभी भी क्लास मिस नहीं की जितनी भी जितनी भी क्लासेज हैं जो भी होमवर्क दिया गया डेली बेसिस पर वो कंप्लीट करती थी कभी उसके पास बैकलॉग नहीं था इसकी वजह से ही वो सिर्फ अपने कॉलेज नहीं पूरे लातूर डिस्ट्रिक्ट में उसका सबसे अच्छा रैंक आए बाकी बच्चों में क्या था कि डिस्ट्रैक्शन से ऑनलाइन कोचिंग्स करना ये करना बहुत बच्चों में ऐसा लगता है कि हम कॉलेज के साथ ऑनलाइन क्लासेज किए तो बहुत इफेक्टिव होता है और अच्छे रैंक आएंगे बट ऐसा नहीं हो पाता है ऑनलाइन क्लासेज में वन वे कॉम्युनिकेशन होता है ऑनलाइन क्लासेज में टीचर्स सिखाते हैं बच्चे कितना सीख रहे हैं उसका फॉलोअप नहीं हो पाता है कॉलेज में क्या है जो बच्चे हमारे साथ हमारे सामने पढ़ रहे हैं तो टीचर्स को पढ़ाने के बाद बच्चे कितना सीख पा रहे हैं उसका भी एनालिसिस किया जाता है उसका एनालिसिस टेस्ट के बेसिस पे किया जाता है अगर उसके मार्क्स कम आ रहे हैं तो उसको प्रॉपर उसको गाइडेंस दिया जाता है कि कैसे वो मार्क्स इम्प्रूव करें ये सब की वजह से हमारे यहाँ मेन्स हो एडवांस हो उसमें रिजल्ट अब तक कॉलेज में बेस्ट रहा है जैसे 2022 में हमारे यहाँ से निशान पाटिल जिसका एडवांस में अपनी कैटेगरी में रैंक ए आई आर एट आया था तेईस में भी मनु देशमुख जो जेई मेंस में लातूर डिस्ट्रिक्ट टॉपर थी जिसका परसेंटाइल नाइन्टी नाइन पॉइंट नाइन एट रहा है और इस साल वैवी यादव एडवांस में ए आई आर फाइव ट्वेंटी सेवन ये भी लातूर डिस्ट्रिक्ट टॉपर है वैसे तो यहाँ बहुत से कोचिंग्स कॉलेज हैं बहुत से हैं और हम लोग देखते हैं कि हर साल लातूर डिस्ट्रिक्ट से टेंथ में हंड्रेड परसेंट स्कोर करने वाले कई बच्चे होते हैं लास्ट ईयर वन हंड्रेड नाइन स्टूडेंट्स को मिले थे और इस साल वन ट्वेंटी थ्री स्टूडेंट्स को मिले थे लेकिन वो सारे बच्चे वहां तक नहीं पहुंच पाते हैं मेन्स एडवांस या कोई भी एग्ज़ाम में फिफ्टी परसेंट स्टूडेंट्स का रिजल्ट अच्छा नहीं आ पाता है जैसे लास्ट ईयर भी हम लातूर डिस्ट्रिक्ट में एक स्टूडेंट को जानते हैं जिसका जेई मेन्स टेंथ में हंड्रेड परसेंट मार्क्स था उसने जो भी कोचिंग किया ऑनलाइन कोचिंग जो भी ऑल इंडिया लेवल पे अच्छी कोचिंग है वहां उसने एडमिशन लिया जिसका फी एक साल का डेढ़ लाख है मतलब दो साल का तीन लाख दो साल में तीन लाख खर्च करने के बाद टेंथ में हंड्रेड परसेंट आने के बाद भी उसने जेई मेंस क्वालिफाई नहीं कर पाया जेई मेंस क्वालिफाई नहीं कर पाया तो एडवांस भी नहीं दे सकते हैं तो ये एक ड्रॉबैक है ऑनलाइन कोचिंग का जिसमें हम लोग या बच्चे ज्यादा डिस्ट्रैक्ट हो रहे हैं उसकी वजह से अच्छे बच्चों में रिजल्ट नहीं आ पा रहे जबकि बता दें बैवी यादव जो कि हमारे डिस्ट्रिक्ट से टॉपर है उसे टेंथ करने के बाद इलेवेंथ ट्वेल्थ में कॉलेज से स्कॉलरशिप दिया गया था और उसका कोई भी फी नहीं लिया गया था उसके बाद जो भी टीचर्स का सपोर्ट है गाइडेंस है वो मिला उसे उसकी वजह से वो इस मुकाम तक वो पहुंची और उन, उसने ए या 527 हासिल किया तो मेरा बस यही अनुरोध है बच्चों से पालकगण से भी कि बच्चों का सेल्फ स्टडी काफ़ी इंपॉर्टेंट है मेरे टीचिंग के बाद तो जो भी टाइम बचता है क्लास के बाद यहाँ के क्लास के बाद उसमें ट्यूशंस की तरफ ना जाएं ज़्यादा से ज़्यादा सेल्फ़ स्टडी करें क्योंकि जो हमारे यहाँ जेई डिपार्टमेंट में टीम है फैकल्टी हैं वो खुद जिनके पास अनुभव जेई सिखाने का आठ दस साल का है ऑल इंडिया लेवल पे जिन्होंने अच्छे रैंक दिया है वही फैकल्टी ये बच्चों को गाइड करते हैं इसकी वजह से ही ये रैंक हमें मिल रहे हैं जो भी लास्ट तीन चार साल से अच्छे रैंक मिल रहे हैं पहले पास्ट में भी मिले हैं तो उन्हें ट्यूशंस जाने की जरूरत नहीं है टाइम मिलता है तो बहुत बच्चे ट्यूशन को टूआस चले जाते हैं आज भी लातुर डिस्ट्रिक्ट में ट्यूशन एरिया से एडवांस में रिजल्ट नहीं है आप वहाँ पे कंपेयर करेंगे आप देखेंगे कि रिजल्ट वहाँ से मेंस एडवांस के नहीं आते हैं। उसकी वजह है नाम होने की वजह से वो कोई भी फैकल्टी अपॉइंट करते हैं उस टीचर्स को प्रॉपर गाइडलाइंस नहीं मिल गाइडेंस नहीं मिलता है फैकल्टी को टीचर्स के द्वारा और एक ही बैच में दो सौ बच्चे होने की वजह से उन उनपे केयर नहीं होता है यहाँ क्या है एक बैच में आपको लिमिटेड बच्चे मिलते हैं सिक्सटी स्टूडेंट्स और हर एक बच्चों पे प्रॉपर केयर होता है उनका अब सेंटी रिपोर्ट उनका एग्ज़ाम का जो भी एबसेंटी है उसका कॉलिंग आपको जाता है हम लोग ही बच्चों से इंटरेक्ट करते हैं हर एक क्लास के लिए क्लास टीचर अपॉइंट किए जाते हैं जो बच्चों पे पर्सनल अटेंशन देते हैं अगर टॉपिक क्लास में हुआ बच्चे नहीं सीख पा रहे हैं तो उस बच्चों के लिए अलग से क्लास भी चलाई जाती है ताकि उसमें वो टॉपिक सीख पाएं तो ये जितने भी बच्चों के लिए फैसिलिटी पॉसिबल है वो सब हम देते हैं हम लोग का सिस्टम जो हम लोग की संस्था का उद्देश्य है उसमें बच्चे को प्राथमिकता दी जाती है हम लोग बच्चों के अकॉर्डिंग मोल्ड होते हैं कि हमारे बच्चे अभी किस लेवल पे हैं और हमें उस पर कैसे काम करना है जैसे हमने बताया कि जो भी टीम है जो बच्चों को सिखाती है वो सिखाने के साथ बच्चे अगर प्रैक्टिस नहीं कर पा रहे हैं क्वेश्चन नहीं बना पा रहे हैं वो होमवर्क नहीं बना के ला पा रहे हैं तो उसके लिए भी बच्चों के लिए प्रैक्टिस सेशन अलग से लगाया जाता है अंडर द गाइडेंस ऑफ फैकल्टी जो फैकल्टी खुद वहाँ रह के बच्चों के साथ वो क्वेश्चन बच्चों को छुड़ाने में हेल्प करते हैं जो प्रॉब्लम आए उसका अलग से एक्स्ट्रा क्लास लेते हैं इस वजह से हम लोग बच्चों को कोई भी कमी हो ऐसा फील नहीं होने देते हैं जैसे निशान पाटिल का हमने नाम लिया निशान पाटिल ऐसा स्टूडेंट है जिसने कभी नहीं सोचा था कि हमें आई जाना है उसका एम था कि जो सिंपल एग्ज़ाम है वो क्वालिफाई करके हम सर वहाँ लग जाना चाहते हैं आईआईटी टफ़ होता है बट लास्ट तक जो हमारे फैकल्टी उसको सपोर्ट किए टेस्ट से टेस्ट एनालिसिस से उसकी वजह से उसने जो हासिल किया और आज जो यहाँ पर है हम सबको भी एज ए फैकल्टी एक अभिमान होता है कि हमारे बच्चे वहाँ पढ़ रहे हैं और जो कभी नहीं सोचा था कि हम आई जा सकते हैं वो बच्चे वहाँ पहुँच रहे हैं उसकी वजह है टीचर का गाइडेंस तो मेरा बस बच्चों से यही है कि आप रेगुलर क्लास करें क्लास मिस नहीं करें क्लास मिस करने के बाद फिर सब्जेक्ट समझने में प्रॉब्लम्स होते हैं तो अटेंडेंस पे फोकस करें आपको यहाँ से पूरा जो भी सपोर्ट है वो दिया जाएगा हम लोग के तरफ से तो जो भी टीचर्स हैं वो हमने बताया आपको कि टीचर्स की टीम कैसी है और सम्माननीय पाटिल मैम ने बताया कि जो भी हमारे यहाँ जो एकेडमिक चलते हैं सिलेबस टाइम पे कंप्लीट होते हैं जैसे ये साल अगर सिलेबस स्टार्ट हुआ तो इंटीग्रेटेड बैच का सिलेबस सितंबर में और जो रेगुलर बैच है उसके सिलेबस मिड अक्टूबर में कंप्लीट किए जाते हैं सिलेबस कम्पलीसन के बाद जो भी बच्चों का एकेडमिक्स है उसमें हम लोग बच्चों को सिलेबस ख़त्म होने के बाद छोड़ते नहीं हैं लास्ट तक बच्चों पे काम किया जाता है सिलेबस खत्म होने के बाद तीन मंथ का बच्चों को रिवीजन प्लान दिए जाते हैं ट्वेल्थ सिलेबस होने के बाद जिसमें हम फिर से इलेवन ट्वेल्थ के टॉपिक को रिवाइज करके लेते हैं उसका टेस्ट सीरीज प्लान करते हैं उस सीरीज का एनालिसिस किया जाता है जनवरी में आपका जेई मेन का पहला अटेम्प्ट होगा उसके बाद फैब में बोर्ड एग्जाम होता है उसके बाद फिर से अप्रैल में जेई मेन का सेकेंड सेशन होता है उसके लिए भी फिर से रिविजन प्लान चलते हैं जई मेन्स के बाद जई एडवांस एग्जाम आपका मई मंथ में, में लास्ट में होता है उसके लिए भी रिवीजन प्लान टेस्ट सीरीज चले चलाए जाते हैं मतलब हमारा जो बच्चे हमसे जुड़ रहे हैं उसका जो भी सपोर्ट है लास्ट तक हमारे साइड से किया जाता है और आज भी वही बच्चे सक्सेस हैं जो हमसे लास्ट तक जुड़े रहते हैं कुछ बच्चे जो बीच में चले गए यहाँ डिस्ट्रैक्ट हुए उनको फिर प्रॉब्लम होता है तो हम यही अपेक्षा करेंगे कि आज आपसे का क्लास कल से स्टार्ट है तो दो साल तक आप कंटिन्यूटी बनाए रखें लास्ट तक जुड़े रहें आपका रिजल्ट आएगा ही हमारी ऐसी पूरी कोशिश होती है और जो भी सपोर्ट है वो आपको किया जाता है टाइम की कमी को देखते हुए टीचर्स जो टीचर्स की टीम है हम चाहेंगे स्लाइड के थ्रू दिखाना जे डिपार्टमेंट का जो टीम है जो अचीवमेंट है गत दो तीन साल में वो शॉर्ट में आपके सामने दिखाया जा रहा है दो हजार बाईस का रिजल्ट है ये तेईस का चौबीस और ये हमारे यहां से टॉपर्स जो अभी रिसेंटली आए हैं ये रिजल्ट का रेस्यू है जितने बच्चे हमारे यहाँ लग रहे हैं फिफ्टी परसेंट रिजल्ट है जो कि बेस्ट परसेंटेज है आजकल पूरे इंडिया लेवल में कहीं एक लाख बच्चे पढ़ रहे हैं वहाँ से सौ रिजल्ट आ रहे हैं तो रिजल्ट का परसेंटेज भी बेस्ट है नेक्स्ट स्लाइड सर प्लीज़ ये फैकल्टी टीम है जो अलग अलग सब्जेक्ट्स के हैं जो बच्चों को गाइड करने वाले हैं और सारे फैकल्टी खुद एनआईटी आईआईटी से पास आउट हैं वही फैकल्टी बच्चों को डील करते हैं मैक्सिमम फैकल्टी वैसे ही हैं ऑर एक्सपिरियन्स अपने फील्ड में ओके थैंक यू थैंक यू सर थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स हियर यू कॅ यू टोल्ड अस हाऊ टू क्रॅक जे मेन अँड एडवांस थँक्स सर यानंतर मी आमंत्रित करते सीई टी विभागाच्या समन्वयक प्राध्यापिका कविता जाधव मॅडम यांना यावर्षीचा एम एस टी सी टी म्हणजे महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट जो म्हणतो त्याचा दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा उत्कृष्ट असा निकाल आहे आणि हा निकाल मॅडमच्या कारकिर्दीमध्ये आलेला आहे ही आनंदानाची आणि एक अभिमानाची बाब आहे जाधव मॅडम यांना विनंती करतो विभागाची ओळख करून द्यावी धन्यवाद सर हॅलो एव्हरीबडी अँड गुड आफ्टरनून आज आपले स्वप्न आणि आपल्या पाल्याचं भविष्य घेऊन ज्या उंबरठ्यावर था थांबलो आहोत तो उंबरठा यशस्वीरित्या पार करण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचा संगम म्हणजेच विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा यासाठी आपण येथे जमलेलो आहोत एज्युकेशन इज आवर पासपोर्ट टू द फ्युचर एज्युकेशन इज आवर पासपोर्ट टू टू द फ्युचर फॉर टुमारो बिलॉंग टू द पीपल हू प्रिपेअर फॉर इट टुडे इन शॉर्ट यू ये कलम ही तो हे एक एक, कलम ही तो एक जरिया है मंजिल तक पहुंचने का तर ही संकल्पना घेऊन मी सर्वप्रथम सीईटी डिपार्टमेंट तर्फे सीईटी कोऑर्डिनेटर जाधव मॅडम सर्व पालकांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपण आपल्या कार्यक्रमासाठी पुढे वळूया आदरणीय व्यासपीठ टाईम कमी असल्यामुळं व्यासपीठावरून डायरेक्ट आपण पालकांकडे येऊया आज उपस्थित असलेले पालक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे असे आमचे लाडके उद्यापासून येणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांना एक प्रेशर असेल दहावीनंतर एकदम कॉलेजचं कॅम्पस बघून घामपच फुटला असेल तर घाम फुटवायची काही गरज नाही आहे आम्ही सोबत आहोतच दहावीनंतर बारावी हा विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा ठरवणारी महत्वाची पायरी मांडली जाते इथेच विद्यार्थ्याच्या भविष्याचा पाया मजबूत होतो आणि दयानंद महाविद्यालय ही जबाबदारी चोखपणे पार पडतो देशभरात ओळखला जाणारा लातूर पॅटर्न आमच्याच महाविद्यालयाने दिलेला आहे आपले सर कैलेसरांनी सांगितलंच आहे रिझल्टबद्दल मागील चाळीस प चाळीस पन्नास वर्षापासूनची निकालाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी इंजिनिअरिंग सी टी परीक्षेमध्ये घगवीत यशाचा आलेख कायम ठेवला आहे या परीक्षेत प्रतीक सूर्यवंशी खरं तर आम्हाला या प्रत्येक सूर्यवंशीकडून हंड्रेड पर्सेंटाईलची अपेक्षा होती परंतु पॉईंट दोन पर्सेंटाईल या विद्यार्थ्याने थोडंसं कमी घेतलं तरीसुद्धा खूप चांगल्या रीतीने या मार्कामध्ये मा तो मार्क घेतलेला आहे शिवगंग एवढे मार्क घेऊन ती सर्वप्रथम आलेली आहे तो सर्वप्रथम आलेला आहे पाटील शिवगंगा इने नव्याण्णव पॉईंट सेवन फोर पर्सेंटाईल घेऊन सर्व द्वितीय आलेली आहे इंद्रळे हरिओम खरं सांगू का हा विद्यार्थी कोणालाही वाटत नव्हतं का हा विद्यार्थी टॉप मोस्ट होईल अगदी हा अभ्यासच करायचा नाही फक्त वर्गात जेवढं शिकवलं तेवढ्यावरच तो परीक्षा लिहिलेला आहे आणि खरं जर कसून या शिवगंगा आणि सूर्यवंशी सारखं जर कसून अभ्यास केला असता मला फक्त या विद्यार्थ्यांसाठी सांगायचं आहे जर कसून अभ्यास केला असता नक्कीच तो शंभर पर्सेंटाईल घेऊन उत्तीर्ण झाला असता तर या विद्यार्थ्यांचा नाईन्टी नाईन पॉईंट फोर टू पर्सेंटाईल घेऊन या यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे यावर्षी नाईन्टी नाईन पर्सेंटाईल घेऊन विद्यार्थी सतरा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातून उतरणे झालेले आहेत आणि हे सगळे सतराच्या सतरा विद्यार्थी नामवंत कॉलेजमध्ये महाराष्ट्राच्या नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतील निश्चितच नाइंटी एट पर्सेंटाईलपेक्षा बावीस विद्यार्थी बावीस विद्यार्थी आहेत आणि नाइंटी पर्सेंटाईलपेक्षा जास्त गुण घेऊन घेणारे विद्यार्थी एकशे पाच विद्यार्थी आहेत सर्वप्रथम ज्या कामासाठी मला इथं संबोधित केलेलं आहे ते मी तुम्हाला नीट व्यवस्थितपणे सांगते एम एस टी ई टी खरं तर ही संकल्पना कोणाला माहीतच नसते आणि खरं पाहिलं तर एम एस टी ई टी ही फार सोपी अगदी बोर्डाने दिलेल्या सिलेबसवरच परीक्षा असते बोराडी महाराष्ट्र बोर्डाने जे सिलेबस तयार केलेलं असतं त्याच सिलेबसवरती ही परीक्षा असते फक्त इकडून तिकडून फिरवल्या जातात प्रश्न एम सी क्यू टाईप परीक्षा असते ही तर याला आपण थोडंसं डिटेलमध्ये घेऊया तर ही परीक्षा महाराष्ट्र राज्यभरात महाराष्ट्र राज्य कंडक्ट केल कर, करत असतो आणि ह्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फक्त आपल्याला महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच प्रवेश घेता येतो दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा ऑल इंडियामध्ये हा प्रवेश घेतला जात नाही म्हणून महाराष्ट्राच्या नामवंत कॉलेजमध्ये जर प्रवेश मिळाला तर नक्कीच मी म्हणेन छोटा पाकेट बडा धमाका कारण इथं आपल्याला कमी अभ्यास करावा हो लागतो आणि पॅकेज खूप मोठं या नामवंत कॉलेज मी परत एकदा सांगते नामवंत कॉलेजमध्ये पाच सहा कॉलेजची नावं मी तुम्हाला स नंतर आपण सगळे प्राध्यापक तुम्हाला सांगतीलच ई पी विजे आय टी एक्सेट्रा या कॉलेजमध्ये जर कॉलेजमध्ये या कॉलेजमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलात तर नक्कीच पस्तीस ते चाळीस लाखाचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं आणि नक्कीच ॲब्रॉड जाण्याचे चान्सेस तुम्हाला असतात या ठिकाणी तर या परीक्षेचं स्वरूप कसं असतं ही परीक्षा असते दोनशे मार्काची आणि या परीक्षेमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स असे दीडशे प्रश्न असतात फिजिक्स पन्नास प्रश्न केमिस्ट्री पन्नास प्रश्न आणि मॅथमॅटिक्स पन्नास प्रश्न टाईम असतो तीन घंट्याचा फक्त तीन घंटे नव्वद मिनिट फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि नव्वद मिनिट मॅथमॅटिक्स या नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे सोडावं लागतात आणि प्रत्येकी एक एक मार्कच असतो फिजिक्सला आणि केमिस्ट्रीला शंभर प्रश्न शंभर मार्क आणि मॅथमॅटिक्स एकदम पन्नास मार्क आणि डबल मार्क्स पन्नास म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असतात म्हणून जास्तीत जास्त मॅथ्सकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे परीक्षेचा सिलेबस बोर्डाने महाराष्ट्राने जे बोर्डाचं बोर्डाचं सिलेबस असतं ते नेमून दिलेल्या आद त्याच्यावरच आधारित परीक्षा असते या परीक्षेचा निकाल पर्सेंटाईलवर काढला जातो आता बऱ्याच पालकांना माहिती नसेल पर्सेंटेज वेगळं पर्सेंटेज तुम्ही पाहिलेलं आहे दहावीमध्ये पर्सेंटेज आलेलं आहे सगळ्या मार्काची वेरीज करून वगैरे वगैरे तुम्हाला पर्सेंटेज दिलेलं असतं पण पर्सेंटाईल तसं नसतं ही परीक्षा एक दिवस नसते तमाल सात आठ दिवसाची ही परीक्षा असते ज्या दिवशी आपला पेपर आहे त्या दिवशी आपल्याला ही परीक्षा द्यायची असते आणि या परीक्षेमध्ये दोन सेशन्स असतात सकाळचं एक आणि दुपारचं एक या दोन सेशनवरती ज्या सेशनमध्ये विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्या सेशनमध्ये जो विद्यार्थी हायस्ट नंबर त्याला किती साठ जरी मार्क पडले तरी तो हायस्ट झाला आणि त्याचं पर्सेंटाईल झालं शंभर हंड्रेड पर्सेंटाईल अशा प्रकारची ही पर्सेंटाईल कन्सेप्ट आहे समजा तुम्हाला नव्याण्णव मार्क पडले तर त्या नव्याण्णव मार्कावरून हो हंड्रेड पर्सेंटाईल आपल्याला गृहीत धरता येईल आणि त्याच्यावरून बाकीचं पर्सेंटाईज ठरलं जातं म्हणून प्रत्येक सेशनचा वेगवेगळा पर्सेंटाईल असतो म्हणून मार्कासाठी काही हे नाही आहे फक्त आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे ज्या सेशनमध्ये आपण आहोत त्या सेशनमध्ये सगळ्यात पहिला आपणच असो अशा प्रकारची तयारी करायची ही परीक्षा पेपर आणि पेनवर नसते ही परीक्षा असते कम्प्युटर बेस्ड एक्झाम म्हणजे कम्प्युटरवर बसून आपल्याला कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरने फ्रंट ऑफ कम्प्युटर आपल्याला परीक्षा द्यावी लागते आणि एक रफ पेज असतात त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून आपल्याला म्हणजे अवघडच असते म्हणून महाद्याव ला, महाविद्यालयाने या परीक्षेची सराव भरपूर चांगल्या प्रकारे केलेले आहे तर आपण मी त्यानंतर सांगणार आहेच आहे तुम्हाला आता पहा आपण परीक्षा पॅटर्न कशाप्रकारे घेतो तुम्ही आता उद्या जॉईन होणारच आहात आणि लगेच दहा दिवसामध्ये तुमची परीक्षा असते अक्षरशः तुम्ही कंटाळून जाल परीक्षा परीक्षा परंतु परीक्षेचा अभ्यास कसा करायचा असतो फक्त आठवड्याभर शिकवलेल्या सिलेबसवरच आपल्याला अभ्यास करायचा असतो बघा खूपच थोडं असतंय एखादा छोटासा कंटेंट इफ यू बिगॅन वेल देन डेफिनेटली यू विल गोल युअर सेल्फ जे तुम्ही ठरवलं आहे ते निश्चित करतात परंतु वेल बिगन इज हाफ डन असं म्हणलेलंच आहे तर तुम्ही उद्या सर्वांनी असं एकदम फ्रेश होऊन यायचं आहे की आजपासूनच मला तयारी करायची आहे त्याप्रमाणे तुम्हाला कॉलेजमध्ये यायचं आहे दर रविवारी परीक्षा असते आणि ही परीक्षा आपण जी मेन बोर्ड पॅट सीई टी पॅटर्नला जी दोनशे मार्गाची असते तीच परीक्षा आपण रोज दर रविवारी दोनशे मार्काचीच परीक्षा घेत असतो छोटा सिलेबस जरी असले तर भरपूर प्रश्न प्रश्नांची एवढी प्रॅक्टिस होते अक्षरशः आठवड्यामध्ये आपण तीन हजार प्रश्नांची प्रॅक्टिस करतो करून घेतो आम्ही सगळे हे परीक्षेमध्ये येणारे दीडशे प्रश्न आणि प्रत्येक सिलेबसवरती शंभर प्रश्न असाइनमेंट आणि दोनशे ते तीनशे प्रश्न आपले वर्गात तुम्हाला होमवर्क म्हणून दिलं जातं तर अशा प्रकारची बघा छोट्याशा छोट्या कन्सेप्टवरती आमचे प्राध्यापक रात्रंदिवस मेहनत करून असे चांगले प्रश्नची तयारी त्यां विद्यार्थ्यांपुढे ठेवतात तर पहा ही झाली कन्सेप्ट आपली दर रविवारची दर रविवारी आपली परीक्षा असते जर पाच रविवार आला तरच सुट्टी असते त्या रविवारी पाच रविवार आला तरच तर पाच रविवार तुम्हाला माहिती आहेत काउंट करून घ्या आत्ताच तर बोर्ड पॅटर्नची एक्झाम ही महिन्यातून एकदाच असते महिन्यातून एकदा बोर्ड पॅटर्नची एक्झाम घेतो आपण आता सगळं शिकवल्यानंतर पूर्ण सिलेबस आपण वेळेप्रमाणे सांग सरांनी आणि मॅडमनी तुम्हाला सांगितलंच आहे सा की नियोजनबद्ध असतं सगळं आणि त्या त्याप्रमाणेच आपण परीक्षा कंडक्ट करत असतो सर्व परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सिलेक्टेड बॅच काढतो आणि त्यामध्ये खूप फास्ट लर्नर्स एकदम पळणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळं करतो आणि ज्यांना खरंच टॉपिक समजले नाहीत शिकवत असतानासुद्धा मग त्यांना वेगळं करून आम्ही परत त्यांचे रिव्हिजन क्लास लावतो कोणता कोणता त्यांच्याकडून समजून घेतो की कोणता कोणता चॅप्टर तुम्हाला समजलेला ना नाही ते तुम्ही सांगा आणि त्याप्रमाणे आपण तिथे क्लास अलाउट केलेले असतात अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये आपण हे कार्यक्रम हे करत असतो यानंतर बोर्डाचे सी टीचे वन फोर्थ सिलेबस म्हणजे आता पूर्ण सिलेबस झाल्यानंतर त्याला आपण चार भागामध्ये डिवाईड करतो पण कारण विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच माहिती आहे समोर ताट जास्त वाढून ठेवलं तर आपल्याला खाता येत नाही म्हणून थोडं 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 आपण त्याला खायला देतो आणि ते पस्त पण थोडं थोडं जर रोज करत गेलात तर नक्कीच तुम्हाला ते डायजेस्ट होईल एकदमच दिलं तर तुम्हाला खाता येणार नाही म्हणून आपण हे नियोजनच केलेलं आहे की या पूर्ण झालेल्या सिलेबसला वन फोर्थ सिलेबस टप्प्या आपण देत असतो आणि ह्या वन फोर्थ सिलेबसवर परीक्षा घेतो ई टीच्या आणि नंतर हाफ सिलेबस वन फोरच्या चार झाल्या की लगेच हाफ सिलेबस दोन परीक्षा असतात आणि नंतर सगळं फुल सिलेबसवरती आम्ही सी बी टी परीक्षा घेतो या लातूरमध्ये कुठंही कोणत्याही कॉलेजमध्ये या पंधरा ते वीस परीक्षा सी बी टीच्या सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम जेणेकरून विद्यार्थ्याला भीती वाटू नये परीक्षेची आता शिवगंगानी मला परीक्षा झाल्यानंतर आम्ही तिला कॉन्टॅक्ट केलं मग कसा गेला पेपर मॅडम आपली परीक्षा खूप छान होती आपल्या कॉलेजमध्ये चांगले परीक्षा घेतात परंतु तिथं माझ्या टेबलला एक कम्प्युटर होतं आणि त्या कम्प्युटरचे दोन खपटे लावलेले होते आणि वाऱ्याने ते खपटे हलत होते आणि त्याच्यामुळं माझं कॉन्सन्ट्रेशन बिघडलं असं ती म्हणाली मग पहा इथं का सेंटरलासुद्धा तेवढी चांगली सोय नाही आहे तेवढी आमच्या महाविद्यालयात आम्ही सोय करून दिलेली आहे आणि एवढेच नाही तर तब्बल पाचशे सातशे विद्यार्थ्यांची एकदाच परीक्षा आम्ही घेतो महाराष्ट्र बोर्ड तर सात आठ दिवसामध्ये परीक्षा घेतं पण आम्ही रोज परीक्षा त्यांची सी बी टी हे अल्टरनेट डेज परीक्षा घेत असतो तर म्हणून त्यांचा चांगल्या प्रकारे सराव होईलच नक्की आता टीचिंग प्रोसेस आता पहा या टीचिंग प्रोसेसमध्ये स्मार्ट बोर्ड बरेच विद्यार्थी खेडेगावातून आलेले आहेत मला खरंच वाटतं की त्यांना आवर्जून सांगावंसं अजिबात घाबरू नका सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये समजलं नाही तरी काही हरकत नाही एक आठवडा तुम्हाला समजणारच नाही घाबरून जाऊ नका आणि गावाकडे जायची तयारी करू नका आमच्या सोबत राहा काही जे असेल तर शेअर करा आणि त्यासाठी आमच्या संस्थेने एक स्मार्ट बोर्ड आमच्या तुम्ही क्लासरूममध्ये आता पाहायला गेलात तर लक्षातच येईल तुम्हाला की स्मार्ट बोर्ड्स आहेत आमच्याकडे म्हणजे एकदम सत्तर ते ऐंशी बाय ऐंशी बायची एक मोठी त्याच्यामध्ये जर असंच डायरेक्ट समजत नसेल तर पिक्चरमध्ये जसं आपण दाखवतो अगदी त्याप्रमाणे सगळे केमिस्ट्रीचे फिजिक्सचे सोल्युशन तुम्हाला बाय विज्युअली दाखवण्यात येतात त्याच्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका तुमचा अभ्यास नीट व्यवस्थित होतो आम्ही करून घेतो फक्त तुम्हाला आमच्या सोबत तयारी पाहिजे तुमची अभ्यास करण्याची एका मॅडमनी सांगितलाच की लिमि लिमिटेड स्टुडंट असतात आमच्याकडे सर्व परमनंट स्टाफ आहे साठी टीसाठी परमनंटमध्ये अगदी आपले आई वडील जसं असतात तसंच आमचे सर्व प्रतज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेमधून शिकवतात त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याच इंग्लिश म्हणा मराठी म्हणा कुठल्या एनी लँग्वेज अदर असेल तरी ते सांगण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं तुम्हाला काही भीती भ्यायची काही गरज नाही आहे इथं आमचे बरेच प्राध्यापक डॉक्टरेट सेट नेट असे तज्ञ प्राध्यापक आहेत आणि ते रात्रंदिवस ई टीचे ई टीमध्ये जसे प्रश्न पडतात अगदी हुबेहुब त्याच टाईपचे प्रश्न आमच्या ई टीमध्ये पडलेले आहेत हुबे हुब असे प्रश्न हुब, तयार करत असतात सतत रात्रंदिवस ते काम करत असतात असाइनमेंट म्हणा होमवर्क क्लासवर्क हे काही जोक नाही आहे ही यंत्रणा फार मोठी आहे या यंत्रणेमध्ये सगळ्यांचा सहभाग असल्याशिवाय एवढं मोठं यश शक्य नाही आहे तर पहा स्टडी मटेरियल स्टडी मटेरियल आमचे तज्ज्ञ प्राध्यापकच तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये चांगल्या उत्तम दर्जाचे एम सी क्यूज आपण या ठिकाणी दिलेलं आहे रीडिंग रूमची फॅसिलिटीज आहे रात्री एक वाजेपर्यंत र विद्यार्थी अभ्यास करू शकतात इकॉनॉमिकली जर विद्यार्थ्याला घरी अडचण होत असेल तर ते विद्यार्थी रात्रीसुद्धा अभ्यासाला येऊ शकतात परमिशन घ्यावं लागेल वाईस प्रिन्सिपलची आणि त्याप्रमाणे ते व्यवस्थितपणे इथं येऊन अभ्यास करू शकतात त्यात तिथंसुद्धा प्राध्यापक जर वाटत असेल की काही प्राध्यापकांना इथं बोलवून तुम्हाला डाऊट क्लिअर ती तर सोय आपण केलेली आहे क्लास टीचर आता पहा ही कन्सेप्ट खरं तर घरी विद्यार्थ्यांना पालक असतो आणि इथं कोण त्यासाठी ही संकल्पना गेलेली आहे दिलेली आहे क्लास टीचरची अगदी जसं तुम्ही विद्यार्थ्याला बोलता घरी तुमच्या पाल्याला त्याचप्रमाणे इथंसुद्धा टीचर आमचे प्रत्येक क्लासमध्ये एक क्लास टीचर नेमलेलं आहे आणि ते आपल्या त्या विद्यार्थ्याला काय समजलं नाही सगळं ते काही काढून घेतात त्याच्याकडून आणि त्याचं निरसन करतात कॉलिंग टीचर्स आमचे कॉलिंग टीचर्स रोज तुम्हाला तंग करतील इथून तुम्ही आता थोडंसं माइंड फ्रेश करा रोज तुम्हाला कॉलिंग करतील तुमचा अमकामका विद्यार्थी आज ॲबसेंट आहे त्या वि बरेच पालक त्या कॉलिंग टीचर्सलासुद्धा रागवतात की काय रोज रोज उठून तुम्ही क फोन करता बस करा आता असं करतात परंतु आम्ही काही ते शिव्या ऐकून घेतो तरीसुद्धा आम्ही आमचं अठ्ठास सोडत नाही आणि आपला पाल्य कुठं आहे कसा आहे ते सगळं आम्ही इन्फॉर्मेशन देत असतो म्हणून पालकांनी वारंवार कॉलेजला भेट देणं गरजेचं आहे आता समजा खेड्यापाड्यातून विद्यार्थी आले त्यांना वाटतं की बाबा आपल्याला काही होतच नाही ते एकदम डिस्ट्रॅक्ट होतात आणि त्यांना वाटतं की क्विट करावं आता जाऊ दे आपल्याला होत नाही त्यासाठी आमच्याकडे मोटिवेशनल लेक्चरसुद्धा आहेत आठवड्यामधून किंवा महिन्यामधून एक मोटिवेशनल लेक्चर आम्ही या ठिकाणी लावत असतो डी एस पी सरांनी सुद्धा सांगितलं तुम्हाला डीएसपी चे कन्सेप्ट डी एस पी म्हणजे काय आहे एक वेगळ्या प्रकारचं एक, एक ट्युशनच आहे सेल्फ ट्युशन म्हणजे तुम्ही बाहेर ट्युशनला हजार दीड हजार विद्यार्थी असतात परंतु आमच्या एका टीचरच्या टेबलवर पाच सहा विद्यार्थी बसून तिथं अभ्यास करत असतात तर अशा प्रकारची ही डी एस पी ही दररोज असते रोज दररोज चार ते पाच या टाईममध्ये दररोज डी एस पी असते तर मला विद्यार्थ्यांना एकच आवर्जून सांगावं असं वाटतं की तुम्ही रोजच्या रोज जो थोडा अभ्यास असतो तेव्हाच त्याचे ते डाऊट क्लिअर करून टाका आणि मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही हे सर्व राबवण्यासाठी आणि यशामागे सतत प्रयत्नशील असलेली आमची संस्था भक्कमपणे आमच्या पाठीशी आहे म्हणूनच आम्ही एवढं सगळं करू शकतो आता मला एक माझ्या स्वतःचं एक सांगायचं आहे हे तर कॉलेजचं झालं विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना अभ्यास कसा करावा हे मला थोडंसं सा सांगा वाटतं कारण बरेच जण अभ्यासामध्ये गोंधळून जातात वही पेन उद्या तर घेऊन येणारच आहे तीन दिवस या तीन दिवसामध्ये पालकांनी नियोजन करायचं आहे की एक किलो रद्दीच्या दुकानावर गेलं तर एक किलो पेपर्स मिळतात एवढे आणि त्या पेपरवर आई जरी अनाडी असली वडील जरी अनाडी असले तरी त्यांना विद्यार्थ्यासमोर असं दाखवायचं नाही आहे की आपल्याला काहीच येत नाही आहे त्यांना म्हणायचं की एवढे पेपर काळे करून मला किती पेपर देतोस तेवढं दाखव रोजच्या रोज तुम्ही हे बघितलं पाहिजे ते लिहून अभ्यास केले पाहिजे गादीवर बसून पलंगावर बसून ते झोपून असं अभ्यास होत नाही हा ई टीचा अभ्यास ह्याला फक्त माइंडमध्ये म्हणजे क्रिएटिव्ह आहे हे काही अभ्यास असं वाचून करायचं नाही आहे समजून घ्यावं लागेल या ई टीमध्ये जेईमध्ये समजून घ्यावं लागेल आपल्याला अभ्यास ला इंजिनियर आहे बिल्डिंग बांधायची आहे तर आपल्याला माइंडनंच करावं लागेल सगळं व्यवस्थित फॉर्म्युले वगैरे असेल तरच तुम्ही नाही तर ती बिल्डिंग दोन दिवसात कोलॅप्स सुटे म्हणून इंजिनिअरिंगचा अभ्यास एकदम टेबल आणि खुर्ची आणि समोर सगळ्या विषयाचे फॉर्म्युले हे तुमच्या टेबलवर उद्यापासूनच दिसले पाहिजेत जे छोटे छोटे फॉर्म्युले बऱ्याच खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना ए प्लस बी होलस्कोअरचा फॉर्म्युला येत नाही तर आम्ही देतोच पहिल्या ह्याच्यामध्ये आणि ते फॉर्म्युले तुम्ही लगेच भिंतीवर लावून घ्यायचेत त्याप्रमाणे टेबल खुर्ची आणि पेन आणि आपला गट्टा एक किलो गठ्ठा आठवड्यामध्ये पार झालाच पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स लिखाण करून 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 नक्कीच तुम्हाला दोनशे पैकी दोनशे जे माझं स्वप्न आहे हंड्रेड पर्सेंट आणायचं निश्चित यावर्षी दोन हजार पंचवीसचा निकालामध्ये तुम्हाला दिसेलच तशी तयारी आम्ही करत आहोत तर तुमची पण दोन हजार सव्वीसमध्ये तुमचा नि निकाल नऊ नाही तर दहा नाही तर तब्बल वीस पंचवीस विद्यार्थी हंड्रेड पर्सेंटचे दिसले पाहिजेत या नियोजनाप्रमाणे तुम्ही जर अभ्यास केलात तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल ही ग्वाही या ठिकाणी मी देते लास्टली आय विल स्पीक फाय लाईन्स आय टेल यू फाय पॉइंट्स एव्हरी मॉर्निंग यू हॅव टू से कोणीही कमजोर नसतं ज्या विद्यार्थ्यांना काही येत नसेल त्यांनीसुद्धा मनन केलं पाहिजे आय एम द बेस्ट कॉलेजमध्ये येताना बेस्ट बनूनच यायचं आहे मला चाळीस टक्के पडले काय पंचवीस टक्के पडले काय ऑल स्टुडंट्स आर इक्वल आय एम द बेस्ट ही एक एनर्जी आपल्याला तयार करायची आहे या बारावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पहिल्यांदा आपण फुलफिल राहायला पाहिजे तर आय एम द बेस्ट आय कॅन डू इट अलोन मी एकटाच करणार आहे मला कोणी मैत्रीण नको मित्र नको मित्र मैत्रीण तर बिनवू बिलकुल बनवू नका ते फार धोकादायक असतात आणि एक एका मित्राला तर फार दूर ठेवा पालकांना सुद्धा मी आवर्जून सांगते तो मित्र एवढा तुमचं स्पॉईल करेल आयुष्य बरबाद करेल तो म्हणजे आपला स्मार्टफोन कोणालाही स्मार्ट स्मार्टफोन देऊ नका छोटासा डबडा जे फक्त आहो आलो बस जेवण केलास का झोपलास का कशी आहे तब्येत एवढ्यासाठीच तुम्ही साधा डबडं द्या जर पालक इच्छुक असतील द्यायला तर तुम्ही स्वतः बसून समोर बसून तो काय करतो आहे ते बघा मी एवढं आवर्जून मला सांगावं असं वाटतं So, I can do it alone. God is always with me. So, God definitely, if you do hard work, then definitely God is always with you. Today is my day. Every day is your day. So, that

बोर्ड आऊट ऑफ मार्क्स सीई टी आउट ऑफ मार्क्स त्यासाठी फक्त आणि फक्त अभ्यास आणि अभ्यास आणि अभ्यास यानंतर मी माझी रजा घेते धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर मी आम्हा सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर सिद्धेश्वर सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीमध्ये सतत पाच वर्षे ज्या महाविद्यालयानं आपलं नाव कोरलं त्या माध्यमातून लातूर पॅटर्न महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांनी निर्माण केला ज्या महाविद्यालयाला राष्ट्रपतीचं पारितोषिक मिळालं त्या दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये मी सर्व पालक व विद्यार्थी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मला या ठिकाणी दुसरे एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचं म्हणजे आमची ही महाविद्यालयातील जी फॅकल्टी आहे ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पेटून उठलेली फॅकल्टी आहे आणि त्यांनी आज विद्यार्थी व पालकासाठी अत्यंत सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सर्व अध्यावत सुविधा असलेल्या क्लासरूम निर्माण करून शिक्षणाची दारे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी खुली केली चे लान ते दयानंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष लाहोटी साहेब या प्रत्येक गोष्टीकडं ज्यांचं लहानात लहान बाबीकडं ज्यांचं लक्ष असतं ते बियाणे साहेब व सर्व संस्था मंडळ प्राचार्य यांचे मी आभार व्यक्त करतो मित्रो मी या ठिकाणी दोन जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन तीन मूल्य सांगणार आहे परंतु मला तुमच्याकडं पालकाकडं बघितलं तर असं वाटतं की तुम्हाला आजच नीटची परीक्षा द्यायची आहे एवढे सिरियस झालात परीक्षेला वेळ आहे तुम्ही रिलॅक्स राहा कारण कसं आहे माहीत आहे का जोपर्यंत तुमच्यावर ताण असणार आहे तोपर्यंत तुमचा अभ्यास होणार नाही एकदम अत्यंत फ्री माइंडनं तुम्ही अभ्यासाला जायचं आहे तर मी पहिलं तुम्हाला सूत्र सांगतो विद्यार्थ्याच्या सर्वांगीण यशामध्ये सर्वांगीण विकासामध्ये तिघांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे एक पालक दुसरा विद्यार्थी तिसरा शिक्षक आपण आत्तापर्यंत शिक्षकांच्या काय काय भूमिका आहेत आमच्या महाविद्यालयातर्फे सर्व शिक्षकांना शिक्षकांनी कोणत्या पद्धतीची मेहनत घेता हे सर्वांकडं आपण ऐकलं सर्वांकडून ऐकलेलं आहेच मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने एवढीच खात्री देतो की वर्षभरामध्ये जे काही शिक्षण आमच्या प्राध्यापकामार्फत दिलं जाईल त्याच्या व्यतिरिक्त एकसुद्धा क्वेश्चन त्या टाईपच्या एक व्यतिरिक्त एकसुद्धा क्वेश्चन ई टीमध्ये येणार नाही ईमध्ये येणार नाही आणि नीटमध्ये येणार म्हणजे जेवढा अभ्यासक्रम जे घेतील त्याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही एवढी मी खात्री देतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं करणं फार महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांचा रोल यामध्ये खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक घटक प्रत्येक प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी सॉल्व केला पाहिजे ज्यांना विद्यार्थ्यांना अडचण येते त्यांनी डिफिकल्टी सॉल्विंग सेंटरमध्ये प्रत्येक प्राध्यापकांशी संपर्क साधून एक एक प्रॉब्लेमचं डिफिकल्टी सॉल्व केलं आणि प्रत्येक परीक्षा दिली पाहिजे उपस्थिती हंड्रेड पर्सेंट असली पाहिजे आपलं यश निश्चित आपण यशस्वी या ठिकाणी सांगतो आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पालक आहेत आज इथं पालक इथं जमलेले आहेत त्या ठिकाणी मला आवर्जून बोलावसं वाटतं की पालकांकडं तुम्ही जेव्हा चोवीस तासाचा विद्यार्थ्याचा आढावा घ्याल तेव्हा आठ ते, ते नऊ तास विद्यार्थी महाविद्यालयात असतो सोळा तास विद्यार्थी हा पालकासोबत घरी असतो मग पालकाचं एकच काम असणार आहे की आपल्या विद्यार्थ्यांचं सोळा तासाचं काय नियोजन आहे तो सोळा तासामध्ये विद्यार्थी काय काय अभ्यास करतो तो किती वेळ मोबाईल बघतो अभ्यास करत असताना किती लिहून करतो काय करतो याचं कटाक्षानं पालकाचं लक्ष विद्यार्थ्याकडं असणं खूप गरजेचं आहे तो एक खूप महत्त्वाचा रोल आहे कारण या वयामध्ये विद्यार्थी हे कुमार अवस्थेतून युवक अवस्थेत चाललेल्या असतात त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये नॅचरली बदल होत असतो आणि या बदलाला कशा पद्धतीनं प्रेमानं हँडल करायचं हे पालकांनी ठरवलं पाहिजे आणि त्याला अभ्यासापासून दूर नाही जाण्याचं काम पालकांनी केलं पाहिजे आमच्याकडं पी आर ओची शिस्टी महाविद्यालयामध्ये अवेलेबल आहे कुठल्याही पालकाला कधीही कोणत्याही क्षणी महाविद्यालयात येऊन पी आर ओला भेटण्याची परवानगी आहे तुम्ही कधीही तुमच्या पाल्याचा रिझल्ट कधीही महाविद्यालयात येऊन पाहू शकता आणि माझी अशी विनंती आहे की आपण आवर्जून कमीत कमी महिन्यातून दो दोन वेळा तरी महाविद्यालयात भेट दिली पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना अशी भावना होते की माझे पालक महाविद्यालयात जाऊन भेटतात म्हणून पालकाचा रोल या ठिकाणी महत्त्वाचा आहे दुसरा महत्त्वाचं जे सूत्र मी या ठिकाणी सांगणार आहे ते म्हणजे शिक्षणात बदल करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला माहीत असेल जेव्हा मोबाईल दोन हजार सहा सात साली मोबाईल लॉन्च झाला त्यावेळेस जगामध्ये जी टॉपची कंपनी होती कोणती होती सांगेल का कुणी माहीत येस व्हेरी गुड नोकिया नोकिया ही कंपनी जगामध्ये टॉपची कंपनी होती परंतु आज जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला नोकियाचं नाव फार क्वचित दिसेल नोकिया कुठंच दिसणार नाही का तर साधा बदल होता जो की नोकियाला जमलेला नाही म्हणजे जो टचपॅड होत जो की पॅड होता त्या कीपॅडला नोकियाला टचपॅडमध्ये लवकर बदलता आलं नाही आणि जगामध्ये चाललेल्या बदलासोबत स्वतःला जोपर्यंत लवकर बदलता येत नाही तोपर्यंत आपण मागं पडतो नोकियाचं हेच झालं त्याला टचपॅडमध्ये लवकर बदलता आलं नाही म्हणून नोकिया मागं पडला तुम्हाला आता शिक्षणातसुद्धा असंच करावं लागणार आहे दहावीपर्यंतचं शिक्षण वेगळा बारावीपर्यंतचं शिक्षण वेगळं आत्तापर्यंत तुम्ही फक्त थेरी अभ्यास केलेला आहे बोर्डच्या परीक्षा दिलेल्या आहे आता ज्या विद्यार्थ्याला थेरीचं रूपांतर एम सी क्यूमध्ये चांगल्या पद्धतीनं आणि परफेक्ट पद्धतीनं करता येईल तेच विद्यार्थी पुढं जातील म्हणजे टेक्नॉलॉजी बदलली त्यासाठी महाविद्यालयानंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे आमच्या महाविद्यालयात तुम्ही कुठेही जाऊन बघितलात तर जवळपास चाळीस बोर्ड तुम्हाला डिजिटल बोर्ड दिसतील टोटल क्लासरूम या डिजिटल आहेत त्याचा उद्देश हाच की शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजी आणली पाहिजे शिक्षणामध्ये बदल केला पाहिजे पण हे सर्व सिस्टीम जेव्हा आमची संस्था तयार करते त्याचा एकच उद्देश आहे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून ही सिस्टीम केलेली असते पण विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या आत्तापर्यंत केलेला अभ्यास बोर्ड टाईप होता आता तुम्हाला त्याचं रूपांतर एम शिक्यूमध्ये कन्वर्ट करायचं आहे हे बदल प्रत्येक विद्यार्थी आला पाहिजे हे या ठिकाणी मला सांगतो या ठिकाणी अर्जुन तुम्हाला सांगा असं वाटतं तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तिसऱ्याबद्दल बोलणार आहे आणि मी थांबणार आहे तिसरा म्हणजे जो कबीरदासचं सूत्र आहे कबीरदासनं दिलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी सूत्र माहीत आहे सर्वात महत्त्वाचं सूत्र आहे ते की जे तुम्ही उद्याला अभ्यास करणार आहात जे काही कार्य तुम्ही उद्याला करणार आहात ते आज करा जे आज करणार आहात ते आत्ता करा कारण आत्ताचा जो सध्याचा जो टाईम आहे ना तो तुमचा रिकामा जाणार आहे हे सूत्र तुम्हाला अवलंबायचे ते जर सूत्र नाही अवलंबलं तर काय होतं याचं एक उदाहरण थोडक्यात देतो सर्वांच्या बाबतीमध्ये ते घडत असतं तुम्ही दहावीला जेव्हा होतात अकरावीला प्रवेश घेतात पण तुम्ही जेव्हा दहावीला होतात तेव्हा दहावीला जेव्हा ॲडमिशन घेतात तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी ठरवलेलं असतं की मला शहाण्णव टक्के पाहिजे अठ्ठ्याण्णव टक्के पाहिजे नव्याण्णव टक्के पाहिजे मला चांगल्या कॉलेजला दयानंदला प्रवेश मिळाला पाहिजे लातूरला राहता आला पाहिजे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि काय ठरवतात ते विद्यार्थी विद्यार्थ्यांवर लक्षात घ्या फार मोठा टर्निंग पॉईंट आहे काय ठरवतात विद्यार्थी आता दहावीला गेल्याबरोबर मला चांगला अभ्यास करायचे पर्सेंटेज घ्यायचे पण पर विद्यार्थ्याची प्रवृत्ती खूप चंचल असते ते काय करतात ते आजचं काम उद्याला ढकलतात दिवसभर ठरवतात आता मला संध्याकाळी जागरण करायचे अभ्यास करायचे खूप अभ्यास करायचे मग रात्री ठ जेव्हा ते अभ्यासाला जे बसतात अभ्यासाला सुरुवात करतात आणि अभ्यास सुरुवात केल्यानंतर एखादी तास दहा साडेदहापर्यंत उन बसतात सर्वांना माहीत आहे जेवण केल्यानंतर जेवणामध्ये एक प्रकारची नशे असते ते, ते माणसाला झोपी घालत असते मग विद्यार्थ्याला झोप यायला लागते झोप यायला लागल्यानंतर जे चंचल विद्यार्थी आहेत ते लागलीच काय करतात आपला निर्णय बदलतात अरे यार संध्याकाळचा अभ्यास काही खरं नाही उद्यापासून पहाटं उठायचा पहाटं अभ्यास करायचा हे संध्याकाळी काही खरं नाही मग ते आईला सांगतात मला पहाटं उठो किंवा अलाराम लावतात अलारम तीनचा लावतात चारचा लावतात विद्यार्थी सकाळी उठतात मग अलाराम वाचतो उठं चा ते आई काहीतरी प्रकार पण उठवून विण धुतात आणि अभ्यासाला बसतात दुसरे एक गणित आहे त्यामागं रात्रीच्या झोपेपेक्षा पहाटेची झोप स्ट्राँग असते बरोबर आहे मग थोडा वेळ बसल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना झोप यायला लागते अरे म्हणतात हे पहाटेचं काही अभ्यास करणं खरं नाही उद्याला संध्याकाळपासून उद्यापासून संध्याकाळी अभ्यास करायचा आणि असे करत 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 दिवस जातात आणि जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा त्यांना ते जाणीव होते की मी सुरुवातीपासून अभ्यास केला असता तर मी यशाकडं आलो असतो म्हणून मला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्याला आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला आजपासूनच अभ्यास करायचं आहे जो काही दररोज अभ्यास होईल तो अभ्यास तुम्हाला त्या त्या दिवशी कंप्लीट करायच्या त्यात काही डिफिकल्टी आल्या तर त्याच दिवशी सॉल्व्ह आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये पहिल्या परीक्षेपासनं आऊट ऑफ मार्क घ्यायचे आहेत आणि हेच जर तुम्ही सुरुवातीपासून साध्य केलात तर निश्चित सर्व विद्यार्थ्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये तुमचं नाव करू शकतात चांगल्या आय आय टीमध्ये प्रवेश घेऊ शकतात एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि आपण इथं आलाच तुमच्या ज्या अपेक्षा घेऊन विद्यार्थी पालक आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला त्या निश्चित कंप्लीट केल्याशिवाय राहणार नाही एवढे मी या ठिकाणी शब्द देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर पालकाची भूमिका काय असावी विद्यार्थ्याची भूमिका काय असावी प्रशासनाची भूमिका काय असेल शिक्षकाची भूमिका काय असेल आणि आपल्या प्रत्येकाला जो रोल मिळालेला आहे तो रोल आपण प्रत्येकाने व्यवस्थितपणे तो निभावायचा आहे अशीच काहीशी ग्वाही देऊया आणि आपण यानंतर मी महाविद्यालयाच्या परीक्षिका डॉक्टर एस एस वाडीकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं आभार प्रदर्शनानंतर लागलीच राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल किंवा कार्यक्रमाची सांगता होईल नमस्कार आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित पालक मेळाव्याच्या आभार प्रदर्शनासाठी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आम्ही डॉक्टर वाडीकर असे सपनासमोर आहे आजच्या पालक मेळाव्यासाठी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य Uh, आदरणीय डॉक्टर बेलाळे सर उपस्थित राहिले त्यांनी अध्यक्षपद स्वीकारून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी बी ए सर यांनी प्रास्ताविक भाषणामधून महाविद्यालयातील उपक्रमाबद्दल माहिती दिली त्याबद्दल सरांचे आभार महाविद्यालयातील पर्यक्षिका डॉक्टर व्ही सी पाटील मॅडम सीई टी डॉक्टर के जी जाधव मॅडम जेई कोऑर्डिनेटर रविकुमार सर यांनी नीट ई टी जेई याबद्दल माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन केल्याबद्दल ई टी असिस्टंट कोऑर्डिनेटर श्री कैले सरांचे आभार आजच्या मेळाव्यासाठी सर्व पालक पालक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार हा पालक मेळावा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी पार व्यवस्थितपणे पार पाडली त्यांचे आभार आपल्या कॉलेजमध्ये रेग्युलर नीट सेई टी ई तर घेतलीच जाते पण नीट रिपीटर सुद्धा अगदी व्यवस्थितपणे आपल्याकडे घेतली जाते याची मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो यानंतर पालक सांगता सांगताही राष्ट्रगीताने होईल धन्यवाद सर्वांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती थांबावी जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गङ्गा विन्द्य हिमाचल यमुना गङ्गा उज्जल जनधितरङ्गा तव शुभ जागे शुभ आशिष मागे तव जय दादा जन गण मङ्गलक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय, जय भारत माता की जय भारत माता की जय भारत बाताकी सर्वांचे आभार यानंतर आपल्या सर्वांसाठी चहापान तसेच नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सर्व पालकांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या विनंती आहे आपण या दरवाज्याने बाहेर पडायला हरकत नाही विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना सूचना आहे त्यांनी सध्या चहापान झाल्यानंतर डी एस पीमध्ये उपस्थित राहावे